नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गणेशकर आजच्या या सेमिनारमध्ये अर्थातच स्पर्धा परीक्षा आणि इंग्लिश यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता बिफोर गोईंग टू फोकस लँग्वेज आय वुड लाईक टू डिस्कस अ फ्यू थिंग्स विथ यू आता मी थोड्याशा काही गोष्टी तुमच्याशी डिस्कस करणार आहे डायरेक्ट सेमिनारकडं जाण्याच्या अगोदर थोडक्यात काय तर बघा मी रेग्युलर पद्धतीने इथे एक अशी हा रिप्रेझेंटेटिव्ह स्पर्धा परीक्षेचं आपण असं याला गृहीत धरू आणि सगळ्यात मोठी कन्सेप्ट अशी की इंग्लिश आणि याला थोडस हे करतोय बघा आता सगळ्यात मोठी समस्या इंग्लिश स्पर्धा परीक्षा आणि इंग्लिश तर मग यामध्ये नेमकी अडचण काय तर आता सगळ्यांना हा रिप्रेझेंट करतोय सगळ्यांचा प्रॉब्लेम तोच आहे त्यातला सगळ्यात पहिली गोष्ट खूप सारी पुस्तक पाठ केली नियम पाठ केली पण जेव्हा एक्झाम यायची या एक्झाममध्ये असलेले जे क्वेश्चन्स आहे यामध्ये पाठ केलेल्या नियमांपैकी काहीच लागू होताना दिसत नाही किंवा आपण टोटली ब्लँक होतो हा त्यातला पहिला कन्सेप्ट त्या ठिकाणी येतो म्हणजे टोटली आपण ब्लँक झालेलो असतो हे पहिली अडचण त्या ठिकाणी आपल्याला आहे दुसरी अडचण या ठिकाणी असे की आपले एंटायर क्वेश्चन्स कधी सोडून होत नाही म्हणजे वेळ आणि दिलेला वेळ आणि असलेली क्वेश्चन्स याच गणित जुळत नाही थोडक्यात हा स्पीड त्या ठिकाणी मॅटर करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळंच ही सगळी गडबड व्हायला लागली आता एक लक्षात घ्या हुशार कोण याची जर व्याख्या आत्ताच्या स्पर्धा परीक्षेत जर चेक केली तर हुशार कोण जो वेळेच्या आत जास्त प्रश्न सोडवतो तो हुशार हे लक्षात घ्या नाही तर एखाद्यानं खूप सारी पी एच डी केली सगळं काही केलंय आणि प्रश्न दिलेल्या वेळेत जर तो सोडू शकत नसेल तर त्या ठिकाणी त्या गोष्टीला आउटर गोष्टीला काहीही व्हॅल्यू नसणार आहे मग या ठिकाणी काय हा स्पीड सगळ्या गोष्टींसाठी मॅटर करतो की वेळ आणि त्या ठिकाणी असलेले क्वेश्चन कारण याच्यावरतीच आपलं भवितव्य डिपेंड असतं आणि म्हणून मग इथे नंबर एक गोष्ट आपण ब्लँक होतो हा पहिला ड्रॉबॅक आहे दुसरा स्पीड हा एक ड्रॉबॅक आहे आणि या दोन गोष्टीमुळे आपण आहे तिथंच असतो आणि सगळ्यात तिसरी गोष्ट की जी आपली अडचणीची आहे कुठलंही पुस्तक वाचायला घेतलं की असं वाटतं की हे वाचलेलंच आहे त्याच्यामुळं पेज आपण पलटत जातो आणि ते समजलेलं आहे असं कन्सिडरेशन करत जातो पण पर परीक्षा आणि वाचलेला कन्सेप्ट कधीच जुळत नाही अशा तीन गोष्टीकडे जर बघितलं त्यामुळं हा इंग्लिश कायम आणि कायम क्वेश्चन मार्क म्हणून राहतो आणि म्हणूनच स्पर्धा परीक्षेमध्ये बरेच जण आपलं यश घेता घेता थोडेसे अंतरावर राहतात थोडंसं साधक बाधक चर्चा जर केली तर तुम्हालाही माहिती आहे काय की इमेजिन करा जे लोक आतापर्यंत पोस्ट घेतलेले या सगळ्या लोकांचा जर आपण विचार केला ना तर यांना लँग्वेजमध्ये जास्त मार्क आहे इतरांपेक्षा आणि ते कुठेतरी इन झालेले आहे इथे एक मार्क महत्वाचा असतो आता थोडासा जर फरक आपण बघितला तर इंग्लिशमध्ये दहा दहा ते वीस वीस मार्काचा गॅप असतो बघा राज्यसेवा घ्या त्यानंतर कंबाईनची एक्झाम घ्या स्टाफ सिलेक्शन घ्या आणखी इतर सेवा घ्या कुठेही चेक करा जास्तीत जास्त गॅप असणारा म्हणजे विषय म्हणजे जो ज्याला पोस्ट भेटली आणि जो इथं लोअर पोझिशनला आहे यांच्यामध्ये सगळ्यात जास्त मार्कांचा डिफरन्स हा इंग्लिश लँग्वेजमध्ये सापडेल हे पहिले लक्षात घ्या जर समजा आता आपण राज्यसेवेचा विचार करू राज्यसेवेला त्या ठिकाणी पन्नास मार्क जे आहे हे पन्नास मार्क हे त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्हसाठी जो आपण या ठिकाणी आपला विषय त्या ठिकाणी पुढे असणार आहे आणि पन्नास मार्क या ठिकाणी हे रायटिंगला असणार आहे हे बघा आता यामध्ये काय होतं आहे आता ऑब्जेक्टिव्हचा जर साधा विचार केला तर ऑब्जेक्टिव्हचा या ठिकाणी विचार केल्यानंतर बऱ्याच जणांना दहा मार्क बारा मार्क असतात ज्यांच्यामुळे पोस्ट हुकलेली असते आणि ज्याला सगळ्यात जास्त मार्क्स असतात किंवा ज्याला पोस्ट भेटलेली असते तो इथे पस्तीस मार्क निअर अबाऊट तीस पस्तीस सदोतीस चाळीस असा केलेला असतो फारच एखादा एक्स्ट्रॉर्डिनरी असेल तर तो चाळीस पार झालेला असतो फारच एखादा एक्स्ट्रॉर्डिनरी आणि मग हे तीस पस्तीस जी रेंज असते तर आता इमेजिंग करा बारा मार्क किंवा पंधरा मार्क आणि पस्तीस मार्क कितीचा डिफरन्स झाला वीसचा डिफरन्स झाला एवढा मोठा डिफरन्स म्हणजे हा पोस्ट पासून दूर ठेवणारा हा डिफरन्स आहे हे सगळ्यात पहिले लक्षात घ्या हे झालं जनरल राज्यसेवेचं रायटिंगमध्ये सुद्धा तीच कन्सेप्ट आपल्याला सापडते जरी इथं दहा मार्क असेल आता रायटिंगमध्ये पंचवीस सत्तावीस तीस असे मार्क्स येत असतात पैकी आणि काही लोकांना फक्त सात आठ दहा बारा सुद्धा तोच डिफरन्स दिसतो आणि इथेच तीस चाळीस मार्काचा या दोघां मिळून राज्यसेवेमध्ये आपल्याला डिफरन्स दिसतो याच्या पलीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट कंबाईनच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ते तीस क्वेश्चन्स त्या ठिकाणी तीस मार्क त्या ठिकाणी दिले असते आता त्याचं व्हॅल्युएशन हे मार्काच्या दृष्टिकोनातून दुप्पट केलेलं आहे परंतु जे तीस त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेले असणार आहे तर याचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येतं काही लोकांना पाच ते सहा मार्क आलेले असतात कंबाईनमध्ये हे तर मी त्या ठिकाणी राज्यसेवेचं तुम्हाला मांडलंय कंबाईंडमध्ये मा एस टी आय पी एस आय वगैरे ह्या ज्या असिस्टंट ह्या ज्या एक्झाम आहे याचा जर समजा आपण विचार केला तर तीस मार्क जे असतात सॉरी तीस क्वेश्चन जे असतात त्याचं व्हॅल्युशन आता डबल झालेलं आहे फक्त मार्काच्या दृष्टिकोनातून इन टू टू तर त्या ठिकाणी हा जर विचार आपण केला तर काही लोकांना पाच सहा सात असे मार्क्स असतात आणि काही लोकांना एकवीस बावीस तेवीस एवढे मार्क्स आलेले असतात सुद्धा दहा पंधरा मार्काचा डिफरन्स आपल्याला सापडणार आणि म्हणूनच इथंच त्या ठिकाणी पोस्ट आपल्याला आपली जी आहे येणारी पोस्ट ही सिक्युअर होत नाही असंच सरळ सेवेचं घ्या से स्टाफ सिलेक्शनचं घ्या आणखी इतर कुठल्याही एक्झामचं घ्या आता मुळात आपण शिकतानाच म्हणजे मी या सेमिनारमध्ये एक चित्र फक्त काय दाखवणार आहे सेमिनारचा अर्थ काय त्या तिथे टेकडी आहे किंवा आपल्याला जिथे जायचं आहे ते ठिकाण त्या तिथे टेकडी आहे याचा अर्थ टेकडीवर आपण तिथे गेलो नाही ती टेकडी दाखवणे किंवा ती टेकडी सांगणे म्हणजे सेमिनार आणि रोज चालत जाणे एक एक पाऊल जे आपण टाकत जाणार हे प्रत्येक दिवसाचं पाऊल म्हणजे आपलं प्रत्येक लेक्चर हे लक्षात घ्या जे आपल्याला टेकडी गाठायची आहे मग हा टेकडी दाखवणे प्रकार म्हणजे सेमिनार मी आज इथे फक्त तुम्हाला इंग्लिश खरंच किती सोपं असतं हे थोडंसं ओव्हरव्ह्यू त्या ठिकाणी मी दाखवणार आहे आणि त्यानंतर लेक्चरमध्ये कारण एका लेक्चरमध्ये एकच टॉपिक त्या ठिकाणी कव्हर केलेला असतो शांततेनं सेमिनारमध्ये मी मिक्स करत जाणार आहे प्रत्येक गोष्ट की प्रश्न कसे का असतात काय असतात त्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे आता आपल्या डोक्यात जो एक हे बसलेलं असतं की इंग्लिश अवघड आहे वगैरे काय काय आणि काय करायचं आता स्पर्धा परीक्षेत इकडे यायचं म्हटल्यानंतर लँग्वेजवरती कमांड असणं फार गरजेची आहे तरच आपल्याला पुढं काही काही करता येणार मग आता हा कॅन्डिडेट जो आहे इंग्लिश त्याला हा हाच प्रश्न पडलेला आहे की काय तर सगळ्यात पहिले की हे नियमपाठ केल्यानंतर काय होतंय नियमपाठ करून नंतर ते सगळं ब्लँक झालेलं असतं ते जुळत नाही हा प्रश्न आहे स्पीड मॅटर करतो हाय प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळेस आपण कन्सिडर करत चालतो भाषा की नाही चला शेवटी शेवटी करू आता माझा सगळ्यांना एक जनईन प्रश्न आहे बघा मी याच्यावरच याच्यासाठी चर्चा करतो की जे एकदम बेस्ट फॉर्म बॉटम की आपण कुठं चुकलंय कसं चुकलंय इथपासून आपण पुढे वरती जाणार म्हणून मी याच्यावरती थोडंसं बोलतो हा कन्सिडर जो भाग आहे हा सगळ्यांचा बघा माझा एक सिंपल प्रश्न सगळ्यांना आहे ज्या पद्धतीनं आपण स्पर्धा परीक्षेत आल्यानंतर इतर विषय जेवढ्या वेळ वाचले किंवा दोन वेळेस तीन वेळेस आणि दिवसभर जेवढा वेळ वाचतो माझा प्रश्न आहे इंग्लिश एवढ्या वेळ आपण कधी वाचतो त्याचं उत्तर येते फार तुरळक उत्तर असणार आहे दिवसभर एवढं इंग्लिश कधीच आपण वाचलं नाही रिडिंग एवढं कधीच आपण केलं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी इंग्लिशसुद्धा आपल्याकडं काय अपेक्षा करणार आहे किंवा आपण इंग्लिश इंग्लिशकडून काय अपेक्षा करणार आहे मग त्याच पद्धतीनं तो पण विचार करणार सब्जेक्ट मला जर जेवढा वेळ देतोय तेवढ्याच वेळेनुसार देत। वे तुला मार्क्स भेटणार हे पण सिम्पल आहे आणि म्हणून या भाषेविषयी एक कन्सिडरेशन आपलं असं असतं की पाचवी सहावी सातवीत आठवीत अशा पद्धतीनं इंग्लिश पाचवी ते इंग्लिश ते इंग्लिश काही लोकांना चौथीत काही पहिलीपासून आलंय आणि प्रत्येक वर्षी इंग्लिश 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 राम इट्स मँगो तो पाचवी सातवी शिकला असेल तस ती डेव्हलपमेंट झालेली असते राम हॅज इटन मँगो राम इज इटिंग मँगो आणि हे डेव्हलपमेंट झाल्यानंतर हे डोळ्यासमोर आपण फॉर्म्युले पाठ केलेले असतात एस प्लस व्ही प्लस ओ या पद्धतीनं जे काय असतील ते मुळात पुस्तक उघडल्यानंतर आपल्याला परत तेच दिसतं ह्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आणि ते वारंवार वाचेल असलेल्यामुळं आपण ते नियम पाठ केलेलं असल्यामुळं ले आपण लगेच पेज उलटतो आणि आप हे आपल्याला येतं 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 हे कन्सिडर करून आपण ते असं पुस्तक वाचून बाहेर टाकलेलं असतं नाही तर काही लोकांचं असतं शेवटच्या पंधरा दिवसात आपण वाचू आणि याच्यामुळंच ही कन्सेप्ट जी आहे हे कन्सिडरेशन आपल्याला महागात पडतं हे सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या आता मी पुढे थोडंसं जातोय आणि या ठिकाणी याच्यावरतीच जे काय आपण बघितलेलं आहे तेच हे फक्त राज्यसेवा या अँगलना नाही कंबाईन अँगलना म्हणजे आपण शिकतानाच असं शिकणार की तुम्ही कुठलीही एक्झाम द्या त्या अँगलना आपण लर्न करणार आहे आणि थोडक्यात हे कसं आहे ते आता चेक करणार आहे एकदा बघा आता या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं आपण प्रत्येक टॉपिकवर थोडं थोडं हे जाणार आहे सेमिनारच्या रूपानं त्यातलं सगळ्यात पहिले सगळ्यांना माहीत आहे या ठिकाणी मी आत्ता सेमिनार सुरू करतोय सगळ्यांना माहिती पार्ट्स ऑफ स्पीच पार्ट्स ऑफ स्पीच हा याच्याशिवाय लँग्वेज नाही परंतु आता पार्ट्स ऑफ स्पीच म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये वेगवेगळे सगळे नाऊन येणार कोणते ऍडजेक्टिव्ह येणार ॲडव्हर्ब येणार असं काही काही वेगळं पण एक सिम्पल मी याला तीन तुकड्यांमध्ये तयार केलेलं आहे त्यातला पहिला तुकडा आहे नॅप सांगा पहिला तुकडा काय नॅप दुसरा तुकडा वॅप दुसरा तुकडा वॅप तिसरा तुकडा सी आय नॅप वॅप सी आय मग आता नॅप वॅप सी आय आता परत लक्षात घ्या हे जरी सेमिनार असेल किंवा इथून पुढचं कुठलंही लेक्चर असेल तर कॅमेऱ्यासमोर तुम्ही हे इमॅजिन करायचं मी हे कमीत कमी तिसऱ्यांदा रिपीट करतोय की मी जेव्हा असा प्रश्न विचारेल तुम्ही मनातल्या मनात तिथं मनात पुटपुटायचं किंवा बोलायचं की काय तर तुम्ही त्याला दुजोरा द्यायचा त्याला उत्तर द्यायचं की आपल्याला हे फील झालं पाहिजे की पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी लागलं पाहिजे नॅप पहिला काय नॅप दुसरा वॅप तिसरा सी आय मग नॅप यन यन म्हणजे काय रे बाबा हो नाउन ए ए म्हणजे काय रे बाबा ऍडजेक्टिव्ह सांगा ए म्हणजे काय ऍडजेक्टिव्ह पी पी म्हणजे काय प्रोनाऊन बघा यन नाउन ए ॲडजेक्टिव्ह पी प्रोनाउन हा पहिला गट का तर एक थोडंसं इमेजिंग करा नाउन ओके नाउन दुसरा प्रोनाउन नाउन आणि प्रोनाउन एकमेकांशी रिलेटेड आहे ॲडजेक्टिव्ह नाऊनशी रिलेटेड आहे हे दोघंही नाऊनशी रिलेटेड आहे म्हणून हा एक पहिला गट त्या ठिकाणी तयार होतो बघा एरर हा कन्सेप्ट फार महत्वाचा आहे त्याच्यावरती आपण येणार आहे आता व्ही व्हर ए एडव्हर आणि पी प्रिपोजिशन लक्षात घ्या व्हर्ब ऍडव्हर प्रिपोजिशन मग हा झाला वॅप म्हणजे नॅप नाऊन ऍडजेक्टिव्ह प्रोनाऊन व्ही व्हर ए ऍडव्हर पी प्रिपोजिशन हा दुसरा गट आता परत बघा व्हर्बशी ॲडव्हर्ब हा रिलेटेड आणि प्रिपोजिशन हा रिलेटेड जेव्हा व्हर्ब आणि प्रिपोजिशन एकत्र येतो त्याला प्रेझल व्हर्ब असं म्हटलं जातं गिव्ह अप म्हणजे ते फ्रेझल व्हर्ब झाले आणि याच्यावरती बरेच प्रश्न असतात त्यानंतर ॲडवर्ब हा वर्बशी रिलेटेड हे दोघं याच्याशी रिलेटेड आहे आणि मग अशा पद्धतीनं हा जो कन्सेप्ट आहे हा एक गट झाला स्वतंत्र आता सी याचा कन्सेप्ट आहे हा कंजंक्शन काय कंजंक्शन काय कंजंक्शन आणि आय हा झाला इंटरजेक्शन इंटरजेक्शन सी कंजंक्शन आता कंजंक्शन म्हणजे काय तर बघा कॉन मी वेगळा केला आणि जंक्शन ठेवलं फक्त आता जंक्शन म्हणजे काय जंक्शन म्हणजे टू जॉईन जंक्शन म्हणजे टू जॉईन मग टू जॉईन तर टू जॉईन काय टू वर्ड्स टू फ्रेजेस टू सेंटेन्सेस म्हणजे जे दोन वर्ड्स दोन फ्रेजेस आणि दोन सेंटेन्सेस जोडण्याचं काम करतो तो वर्ड म्हणजे कंजंक्शन झालंय मग हे कंजंक्शन त्या ठिकाणी असणार आणि या ठिकाणी शेवटचा हा इंटरजेक्शन असणार मग हा कंजंक्शन आणि हा इंटरजेक्शन आता इंटरजेक्शन सगळ्यांना माहिती आहे सडन एक्सप्रेशन त्या ठिकाणी असणार तर असं या तीन गटामध्ये हे आपण वर्गीकरण केलेलं आहे पटकन पहिला गट सांगा नॅप दुसरा गट वॅप तिसरा गट सी आय आणि या ठिकाणी याच्यानुसार आता या, या प्रत्येक कन्सेप्टचा टॉपिकनुसार म्हणजे आपण शिकताना जसं शिकणार तो टॉपिक शिकणार आणि त्या टॉपिकवर काय एरर आहे ते शिकणारे टॉपिकनुसार एरर शिकली की त्याच्यावर कुठलाही प्रश्न आला तर तो, तो आपल्याला सोडवता येणार आतापर्यंत आपण काय केलं नियम फक्त पाठ केले परंतु नियमापेक्षा ती कॉन्सेप्टवरती जर भर दिला तर कॉन्सेप्टवर भर दिल्यानंतर कॉन्सेप्ट शिकल्यानंतर कुठलाही प्रश्न कसाही विचारला तरी सुद्धा त्याचं उत्तर आपल्याला येतं तर हा झाला एक जनरल बेस कॉन्सेप्ट या सगळ्यांमध्ये मी जर व्हॅल्यू देतो तर ती व्हॅल्यू देत असतो ती व्हर्बला लक्षात घ्या कशाला व्हर्बला आता मी हा जो सेमिनार घेतो किंवा हा जो टॉपिक एक थोडासा एक टॉपिक जनरल आता या ठिकाणी मी घेतोय या टॉपिकमध्ये मी तुम्हाला हे दाखवते की खरंच इंग्लिश अवघड आहे का सोपं आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते खूप सोपं आहे पण ते कसं सोपं आहे ते पण त्या पद्धतीनं आपण चेक करू आता या ठिकाणी मी सगळ्यात पहिले जी व्हॅल्यू देतोय ती व्हॅल्यू देते व्हर्बला लक्षात घ्या कशाला व्हर्बला आता काय काय इथे मांडतो ते फक्त एक बघायचं व्हर हे सगळ्यांना माहिती आहे व्ही वन व्ही टू व्ही थ्री हे सगळ्यांना माहिती आहे इथपर्यंत म्हणजे क्रि व्हरचे हे तीन फॉर्म व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री याच्या पलीकडे एक जग आहे ते व्ही फोर अर्थात आय एन जी आणि याही पलीकडे एक आहे व्ही फाईव्ह अर्थात यस इयस लक्षात घ्या काय यस ईएस इयस केव्हा घ्यायचा तर यस यस एच सी एच एक्स आणि ओ असेल तर इयस घेणे लक्षात घ्या यस यस एच सी एच एक्स ओ असेल तर इयस घेणे हा त्या ठिकाणी कन्सेप्ट आहे आता बघा इथल्या इथे ही कन्सेप्ट लागू होते मी म्हटलं गो याचं हा फॉर्म इव्हेंट आणि हा गॉन हे तयार केलेलं असणार याला कुठला रूल नाही आहे हे त्यांनी ब्रिटिश लोकांनी हे तयार केलेलं असणार हे पाठ जसं तसं हे फॉर्म पाठ करायचं आहे हे आपल्याला माहिती आहे गोइंग आणि हा गो ओ आला म्हणून हा इथे ई इयस येणार आता एक लक्षात घ्या हे तुम्हाला आपल्याला किंवा ज्याला पाहणार आहे प्रत्येक पाहणाऱ्याला तर हे एकदम जनरल वाटणार हे सोपं आहे परंतु ह्या ज्या जनरल जनरल सोप्या गोष्टी ज्या आहे याच्यातच सगळं काही दडलेलं आहे आणि याकडंच आपण दुर्लक्ष केलेलं आहे यातला आपला इंटरेस्ट आतापर्यंतचा गायब झालेला आहे ते आता काय चेक करू इथे बघा यस एस एस सी एच एक्स ओ आलं की काय घेणे रे एस घेणे आता याच्यासाठी तुम्ही पुस्तकामध्ये काय पाठ करता जर एखाद्या व्हरच्या शेवटी यस यस एस सी एच एक्स ओ अशा स्वरूपाचं जर अल्फाबेट किंवा लेटर आलं असेल तर त्यानुसार एस हे प्रत्यय जोडावे हा नियम तुम्ही पाठ करता आणि तो खूप असा मनाला लावून घेता पण जी गोष्ट सरळ सरळ आहे सरळ ई एस दिसतो एस 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 सी एच एक्स ओ काय घेणे जर तो रिडूस हो तो तो रिडूस के हे तिथे रिड्यूस होतं तर ते रिड्यूस केलेलं चांगलं हे पहिले लक्षात घ्या मग असे बरेच त्या ठिकाणी आपल्याला सापडणार हा पुश मी म्हटला हा इथे ये पुष्ट येणार त्याच्यानंतर हा पुष्ट येणार ईडी हा पुशिंग असणार आणि ह्या ठिकाणी हा यस एच आला म्हणून हा एस येणार पुशेश हा गिव आहे हे जनरल झाले आता गिव गिव्हिंग हा गिव पूर्ण आणि त्याला फक्त येस लागला ईयस नाही लागला हे लक्षात घ्या त्यानंतर टेल टोल्ड टोल्ड टेलिंग आणि हट टेल्स तर अशा पद्धतीनं बरेच त्या ठिकाणी आपल्याला सापडणार लुक हा लुक्ट लुकड नका म्हणू म्हणून लुप्ट लुक्ट लुक्ट लुकिंग आणि हा इकडे आहे लुक्स तर अशा पद्धतीने हे बरेच आपल्याला सापडणार आता जे जे मी इथं मांडतो ते ते प्रत्येक गोष्ट तुम्ही हे डोक्यात ठेवा याला कोडिंग करणार जो वित्री आहे याला मी कोड दिलाय परफेक्ट याचा सांगा वित्रीला कोणता कोड दिलाय परफेक्ट वित्रीला कोणता कोड दिला आहे परफेक्ट आय एन जी याला एक कोड देतोय त्याला नाव दिलंय मी कंटिन्युअस सांगा काय नाव दिलंय आहे कंटिन्युअस आणि हा एस तर आहेच हा या ठिकाणी एस घेणे हे याचं स्वरूप फक्त इथे एक लक्षात ठेवा हे जे आहे या दोघांचा कोड लक्षात ठेवायचा आहे सांगा पटापट वित्री परफेक्ट आय एन जी कंटिन्युअस एस केव्हा यस यस एस सी एच एक्स ओ आलं तर काय घेणे इयस घेणे आता या पलीकडे म्हणजे काही गोष्टी मी इथं म्हणतो हे कशासाठी त्याचं रिझल्ट आत्ता त्या ठिकाणी दिसेल हळूहळू ज्या गोष्टींना तुम्ही पाचट समजलेलं आहे त्याच गोष्टी इथं मी म्हणतो प्रेझेंट पास्ट आणि हा फ्युचर हे फॉर्म ज्याला तुम्ही रूप म्हणतात त्यातला पहिला टू बी हा टू बीचा फॉर्म सांगा एम इज आर इकडे वॉज विअर इकडे शाल बी विल बी पार्ट आहे तुमचं हे पार्ट आहे तुम्ही म्हटलं टू बीचा फॉर्म सांगा एम इज आर वॉज विअर शाल बी विल बी हे काय त्यात पार्ट आहे तुमचं दुसरा टू हॅव हॅव हॅज इकडे हॅड इकडे शाल हॅव विल हॅव हा दुसरा फॉर्म तिसरा टू डू डू डीड, आणि इकडे काहीच नसतो असा अनेक वेळेस तुम्ही पाठ केलेलं आहे हजार वेळेस पाठ केलेलं आहे पाचव्या वर्गापासून पाठ केलेलं आहे परंतु आणि आता या गोष्टीकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्ही म्हणता हा पानचट आहे म्हणजे आपल्या भाषेत जनरल म्हणजे याला व्हॅल्यू नाही काही नाही जनरल आहे सिम्पल आहे पण लक्षात घ्या एक्झाममध्ये चेक करायचं सगळ्यात जास्त प्रश्न सिंपलच चुकलेली आहे आणि जी अवघडात अवघड आउगर प्रश्न आहे ही तुमची बरोबर आलेली आहे म्हणजे जी गोष्ट कन्सिडरेबल असते सहज असते तीच जास्त चुकत असते आणि हे जे तुम्ही असं पाठ केलेलं आहे पण याचा उपयोग तुम्ही शून्य केलेला आहे याचा उपयोगच नाही केलेला म्हणजे ना एखादा मुकुट सोन्याचा आपल्या घरी आणून ठेवायचा आणि कपाटात ठेवायचा तो मेला तरी त्यानंतर ते कपाटात ठेवायचा मग त्याचं उपयोगी काय झाली त्याचं यूज किती झाला ती इज इक्वल टू झिरो हे तसं आहे हे पार्ट आहे सगळं आहे पण याचा यूज कधी केला नाही कारण नियमानच प्रत्येक गोष्ट आपण बघत गेलो आणि म्हणून हे मला असं नको आहे आता एक एक गोष्टीचा पैलू आपण तयार करत चाललोय हे पहिले लक्षात घ्या हे जे आहे मला मी आता कुठलाही वर्ड हा जो आहे कुठलाही फॉर्म मी म्हणेल तुम्ही मला हे सांगायचं की तो कोणत्या गटाचा आहे म्हणजे प्रेझेंट पास्ट का फ्युचर एवढंच फक्त बाकी काहीच नाही जसं एक्झाम्पल इज प्रेझेंट याचा हा कुठल्या गटात आहे हे गट सांगायचा फक्त एवढं सोपं आहे हो चेक करू वॉज तुम्ही तिकडनं बोलत चाला वॉज पास्ट वीअर पास्ट हॅड पास्ट डज प्रेझेंट डू प्रेझेंट शाल बी फ्युचर आता हे पाचव्या वर्गातलं पोरग पण सांगणार की शाल बी विल बी शाला विल आला की फ्युचर असणार त्यामुळे तो विषय कटला आता हे लक्षात ठेवायचं आहे हॅज अ प्रेझेंट एम अ present, वीअर अ पास्ट हॅव प्रेझेंट वॉज पास्ट त्यानंतर डू present, विथ री परफेक्ट आता मी है। पाट जे जे शिकवत चाललोय हे पाठ म्हणजे पाठच पाहिजे इथंच नंतर बघू परत करू असं नको हे तिथे तिथं पॉज करून फारसं तर पॉज करा रिमाइंड करा पण ते तिथंच पाठ करा लक्षात घ्या मग आता मला सांगा स्पीड ना विथ परफेक्ट आय एन जी कंटिन्युअस इज प्रेझेंट वॉज बोलत चला वॉज पास्ट डू पास्ट। डज प्रेजेंट। 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 जर हे पार्ट झालं असेल तर सगळं याच्यावरतीच डिपेंड आहे हे पहिले लक्षात घ्या काय आहे ते आता चेक करू हे रप करतोय आता बघा या नुसार जे आता इथं मांडलं हे कशासाठी तर हे की या एक टॉपिक आपण इथं बघणार आहे की टेन्स जो असतो कन्सेप्ट किती सोप्या कन्सेप्ट असतात ते सहजतेनं कसं आयडेंटिफाय होतं ती कन्सेप्ट आपण इथं बघणार आहे म्हणून हे, हे छोटंसं एक लर्निंगचा भाग म्हणून मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो आणि इंग्लिश सोपी कशी आहे त्यासाठी हा सेमिनारचं स्वरूप प्रत्यक्ष म्हणजे आपण बाकीच्या गोष्टी सांगण्यापेक्षा एक्झॅक्ट टॉपिकवरती येऊन ते सोपं कसं आहे हे चेक करतोय आता जे कोड पाठ केले हे डोळ्यासमोर राहणार व्हिथ परफेक्ट आय एन जी कंटिन्युअस इज प्रेझेंट आता या याचा उपयोग बघा आता एक छोट्याशा कन्सेप्टमध्ये मी पहिलं वाक्य लिहिलं ही इज टेलिंग मी द ट्रुथ दुसरं वी हॅव attended this seminar tisra they they do not accept our request they do not accept our request she was making it But, they will have completed this work वॉज baka इट पांच देव कंप्लीटेड वर्क बता एक्साम्पल नॉमिनल इतने लिखेले आता सांगा त्या ठिकाणी आपण काय बघितलं बघा किती सोप्या गोष्टी असतात तर जे पाठ करून घेतलं ते आता आपण चेक करू काय दिसलं आता आपण शिकल्यापैकी ईज सांगा ईज म्हणजे काय प्रेझेंट म्हणजे एवढं तर मला कळालं की हा कुठल्या वेना चालला तर प्रेझेंटच्या म्हणजे कुठल्या काळात आहे प्रेझेंटच्या ते बाकी नंतर बघू सब टॉपिक्स आता हा सिम्पल आहे का कंटिन्युअस आहे का आणखी काय काय ते महत्वाचं नाही म्हणजे बघा जी गोष्ट सोपी आहे हे तर पहिले डिसाईड कर माझ्या समोर तीन रस्ते है। हा इकडं पास्टचा आहे समोर प्रेझेंटचा आहे हा इकडं फ्युचरचा आहे परत लक्षात घ्या जो समोर आहे म्हणजे मी जो जगतो हा प्रेझेंटचा आहे जो झाला ॲक्शन संपलेलं आहे किंवा त्या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे किंवा त्या ठिकाणी आपण ॲक्शन केलेली आहे आणि ती पास्टमध्ये गेलेलं आहे तो हा पास्टचा रस्ता आणि तिसरा आहे जो घडलाच नाही जो घडायचा आहे तो फ्युचर आहे मग पहिले हे तर ठरलं की आपल्याला कुठल्या रस्त्यानं जायचं आहे मग कुठल्या ह्या तीन रस्ते है, पास्ट हा प्रेझेंट आणि हा फ्युचर एवढं तर कळालं या रस्त्याने आपण गेलो मग नंतर सबटॉपिक त्या ठिकाणी कुठल्या बस स्टॉपचा हो तो आहे कुठल्या बस बसस्टॉपवर हो ते थांबणार आहे हे नंतर पण इतकं तर मला कळालं की हे प्रेझेंट आहे म्हणजे एन्टायर सेंटेन्स प्रेझेंटचं चा याचा अर्थ हे आत्ताच घडतंय हे डोक्याला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे हाव। हाव वा वा ये ये कि की ह्यातच घडते दुसरा काय दिसला हॅव हॅव म्हणजेच काय परत एकदा काय रे बाबा प्रेझेंट एवढं सोपं आहे आपण काय करतो मराठीकरण जास्त करतो म्हणजे वर्तमान म्हणतो भूत म्हणतो इंग्लिशसाठी बऱ्याच वेळेस आपला ड्रॉबॅक हाच आहे या निमित्तानं सांगतोय की कुठलंही वाक्य वाचलं की ज्या ते मराठी करतो म्हणजे नाऊन पाठ करण्याच्याऐवजी आपण नाम पाठ करतो विशेषण हे मराठीत पाठ करतो कशासाठी इंग्लिशसाठी ऍडजेक्टिव्ह ते ऍडजेक्टिव्हचं विशेषण पाठ करतो ऍडजेक्टिव्ह तसंच राहतं आणि मग ऍडजेक्टिव्ह मध्ये गडबड होते परीक्षेमध्ये यामध्ये जे आहे त्याच पद्धतीनं म्हणजे वर्तमान म्हणण्याच्याऐवजी प्रेझेंट म्हणा ना आणि मग या पद्धतीनं हे हॅव प्रेझेंट संपला विषय म्हणजे एवढं ते कळलं प्रेझेंट आहे म्हणजे आत्ताची ऍक्शन आहे इकडे मग मला काय दिसलं डू डू दिसला याचा अर्थ हे सेंटेन्स कशाच आहे पटकन सांगा प्रेझेंट काय दिसला वॉज म्हणजे याचा अर्थ हा काय पास्ट म्हणजे सेंटेन्स कशाच आहे पास्टचं सेंटेन्स आहे विल हॅव मला विल हॅव दिसला म्हणजे कशाच फ्युचरचं म्हणजे ऍक्शन घडली नाही घडणार आहे किंवा त्या ठिकाणी घडलेली असणार आहे ती फक्त डोक्यात आहे इमॅजिन मध्ये मग इथं आपल्याला रस्ते कळाले पास्ट प्रेझेंट आणि फ्युचरचे दिस इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स लर्निंग लँग्वेज ही पहिली स्टेप आहे की हे सगळं शिकण्यामागचं आहे आणि मग त्यानंतरच आपल्याला ह्या गोष्टींचा अंदाज येतो की याचा पुढं ॲप्लिकेशन करताना की हे कुठल्या काळातले कुठली ॲक्शन आहे आणि त्याच्या बेसवरती ते सगळे एरर फिरत असतात हे सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात मग यामध्ये एक उदाहरण म्हणजे आपण जे मराठीकरण करतो म्हणजे प्रत्यक्ष तर एक सिम्पल उदाहरण की कुठलंही लहान मुल समजा आणि ते जस्ट बाबा काका मामा असं म्हणायला लागलं ला। मला सांगा ते वेळेस जे बाबा म्हणतं किंवा एखादं वाक्य बोलते दे त्यावेळेस कधी त्याच्या मम्मीनं असं म्हटलं का रे ठाम यातला या कर्ता कुठे बघ यातलं कर्म कुठे बघ यातलं क्रियापद कुठे बघ नाही हे नॅचरली स्पॉन्टेनियस अशी लँग्वेज आलेली असते मग पहिले त्या स्पॉन्टेनियस कन्सेप्टला नॅचरल कन्सेप्टला त्याचे तुकडे करून अंडरस्टँड करणं तरी गरजेचं आहे आपण ज्या पद्धतीने मराठी बोलतो आता एरर म्हणजे काय तर एरर म्हणजे ब्रिटिश लोक असं बोलत नाही हे फाइंड आऊट करणे म्हणजे एरर सिम्पल ब्रिटिश लोक असं बोलत नाही म्हणजे ही भाषा बोलत नाही हे फाइंड आऊट करणे म्हणजे एरर हे सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या तर त्या ठिकाणी हा त्यातला एक छोट्या कन्सेप्टवर मी मांडलेला हा एक भाग आहे इज प्रेझेंट झालं मला एवढं कळलं हा प्रेझेंट आहे मग तो कुठला प्रेझेंट आहे त्याच्यासाठी नेक्स्ट प्रोसिजर चेक करू आपण आता अत्यंत महत्त्वाचा चार्ट जो सेमिनार पासून ते शेवटच्या लेक्चर पर्यंत या चार्ट शिवाय काहीही होणार नाही असा हा चार्ट या ठिकाणी मी तुम्हाला मांडतोय बघा सांगा व्ही वन इथे काय व्ही टू काय व्ही थ्री हा इथे व्ही फोर अर्थात काय रे बाबा आणि हा परत इकडे व्ही फाईव्ह चला चेक करा व्ही वन ऑब्लिक व्ही फाईव्ह डोळे झाकून याला म्हणायचं सिंपल प्रेझेंट काय म्हणायचं सिंपल प्रेझेंट म्हणजे जिथं व्ही वन व्ही फाईव्ह म्हणजे रन रन्स टेल टेल्स कम कम्स प्ले प्लेज हा व्हर दिसला सिम्पल प्रेझेंट आणि म्हणून मग हा एक्झाम्पल रन रन्स डोळे झाकून काय सिंपल प्रेझेंट हे एक्झाम्पल आहे व्ही टू म्हणजे पास सुरू याला डोळे झाकून म्हणायचं सिंपल पास्ट सांगा काय म्हणायचं सिंपल पास्ट व्ही टू दिसला म्हणजे हेच रॅन असं झालं तर आणि डोळे झाकून याला म्हणायचं सिम्पल पास्ट त्यानंतर व्ही थ्री आणि व्ही फोर इकडे आणि अगोदर यांचं एक छोटसं चौकट या ठिकाणी मी मांडतो व्ही थ्री आणि व्ही फोरच्या बाबतीत हे मॅजिक फ्रेम असं मी मी याला म्हणणार नीट लक्ष द्या व्ही थ्री आणि व्ही फोर अर्थात आय एन जी वर म्हणून लक्षात घ्या काय म्हणून वर म्हणून एकटे येत नाही सांगा व्हिथ्री आणि व्ही फोर म्हणून एकटे येत नाही परत सांगा व्हिथ्री आणि व्ही फोर म्हणून एकटे येत नाही याचा अर्थ यांच्या सोबत कोणीतरी असणार आणि हा कोणीतरी असणार म्हणजेच याला हेल्पिंग व्हर्ब असं म्हटल्या जात म्हणजे वित्री एकटा असणार नाही विफोर आयएनजी एकटा असणार नाही वर्ब म्हणून त्यांचे फंक्शन्स वेगळे असतील ते ग्रामरमध्ये आपण शिकणार पण इथला जो मॅजिक फ्रेम आहे ही त्या ठिकाणी मॅजिक फ्रेम तुम्हाला कायम डोक्यात ठेवायची आहे की एकटा आयएनजी व्हर्ब कधीच नसतो वित्री एकटा कधीच व्हर्ब नसणार दुसरी गोष्ट यांना जर व्हर म्हणायचं असेल मेन व्हर्ब तो यांचा कोड़ी work. मैं ही work थी? तर यांच्या जोडीला कोणीतरी येणार अर्थात हेल्पिंग वर्ब मग ही हेल्पिंग वर्ब कोणती तर एम इज आर वॉक्स विअर हॅव हॅज हॅड शाल शूड कॅन कूड मे टू ही हेल्पिंग वर्क यांच्यापैकी यांना जो साजेसा असेल तो त्या ठिकाणी येणार म्हणजे थोडक्यात काय तर व्हित्री सोबत जो येतो तो टू हॅव असतो म्हणजे रेग्युलर टेन्समध्ये ऍक्टिव्ह कन्सेप्ट मध्ये मग टू हॅव आता टू हॅवचे सगळे फॉर्म सांगावर एकदा आठवा हॅव हॅच हॅड पाठ आहे तुमचे आणि शाल हॅव विल हॅव शाल हॅव आणि हा या ठिकाणी विल हॅव हे झाले याचे एक जनरल फॉर्म त्या ठिकाणी विथ्री मग हॅव हॅच हॅड शाल हॅव विल हॅव आता मला सांगा हॅव मध्ये कोणी रहा यच म्हणजे सुरुवात कशाने झाली ने झाली याची सुरुवात कशाने झाली यचने झाली याची सुरुवात यचने झाली शाल हॅव यच यच म्हणजे मी असं म्हणणार फ्युचरचं कन्सेप्ट म्हणजे याला एक कोडिंग देऊ आपण याला म्हणू यच वाले काय म्हणू यच वाले मग आता इथे बघा हा यच आणि हा थ्री थ्री म्हणजे व्ही थ्री थ्री म्हणजे व्ही थ्री काय तयार झालं यच थ्री बॉन्ड कोणता बॉन्ड यच थ्री बॉन्ड यच म्हणजे यच वाले म्हणजे टू हॅव वाले आणि हा थ्री म्हणजे व्ही थ्री, थ्री बॉन्ड जहा जहा यच वहा वहा थ्री जहा जहा थ्री वहा वहा यच हेवी कॉल का मजबूत जोड है टूटेगा नाही सगळ्यात पहिली गोष्ट कोणता बॉन्ड यच थ्री बॉन्ड आणि या यच थ्री बॉन्ड मध्ये तुम्हीच मला सांगा थ्री म्हणजे काय आत्ता पाठ केलंय परफेक्ट व्हित्री परफेक्ट म्हणजे जे जे कोडिंग घेते आता आपण अप्लाय करायला सुरुवात केली ऍप्लिकेशन इज के व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आपण आतापर्यंत ऍप्लिकेशनच केलेलं नाही किंवा शिकलेलं नाही आपण फक्त नियम पाठ केले मग व्हित्री म्हणजे काय परफेक्ट कुठला परफेक्ट माहीत नाही असेल कुठला तरी एनी असं गृहित धरू लक्षात घ्या त्यानंतर आय एन जी आय एन जी सोबत जो येतो तो टू बी फॉर्म येतो सांगा आय एन जी सोबत कोण येतो टू बी टू बी एम हिज आर वॉज युअर शाल बी विल बी हे टू बी वाले आय एन जी म्हणजे काय तर आय एन जी म्हणजे कंटिन्युअस कोणता कंटिन्युअस माहित नाही एनी कंटिन्युअस झाले हा चार्ट तुमचा पाठ पाहिजे याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड आहे पुढे परत लक्षात त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड आहे मग आता इथे काही कोडिंग करतोय ते कोडिंग बघा व्ही थ्री परफेक्ट आय एन जी हे कंटिन्युअस आहे आणि इथे एक ऍड करतोय बीन बीन म्हणजे परफेक्ट हे पाठ करून ठेवा का कसं त्याचं ते, ते नंतर बघू सांगा व्ही थ्री परफेक्ट आय एन जी कंटिन्युअस बीन परफेक्ट बीन परफेक्ट व्ही परफेक्ट आय एन कंटिन्युअस कोण एकटे येत नाही व्ही आणि व्ही फोर म्हणून एकटे येत नाही मग सोबत कोण येत मग तोच टू हॅव म्हणजे यच थ्री बॉन्ड कोणता बॉन्ड यच थ्री बॉन्ड आणि हा जो आहे हा बी आय एन जी कोणता बॉन्ड बी आय एन जी बी आय एन जी मग आता झालं बी आय एन जी आणि या स्त्री यात खूप सारं दडलेलं आहे एवढं हे सोपं आहे ते आपणच फक्त डोक्यात जास्त अवघड करून ठेवलंय आणि मग या ठिकाणी हे पाठ करा आता इथे मी या ठिकाणी तोपर्यंत हे वाचा मी इथे काही लिहितो ते आपण चेक करू बघा हे सात सेंटेन्स मी आता या ठिकाणी लिहून ठेवलेले हे इथं म्हणून असं ठेवतोय एक्झॅक्ट काय शिकतोय किती सोपं असतं हे आपल्याला फक्त चेक करायचं आहे त्यासाठी हे आहे आणि सेमिनारमध्ये मी सांगितलं इथून फक्त ती पहा टेकडी आहे हे दाखवण्याचं काम करणार आहे आणि प्रत्येक लेक्चरला हा एक एकच टॉपिक त्या ठिकाणी होतोय एक एक पाऊल त्या ठिकाणी आपल्याला जायचं असतं आता बघा सगळ्यात पहिली कन्सेप्ट असते आयडेंटिफिकेशन ऑफ टेन्स जे आतापर्यंत बारा वर्ष बारा चौकटी आपण पाठ करण्याचं काम केलेलं आहे तरी सुद्धा आता आपण मध्येच असतो पण या बेसवरती हे किती सोपं असतं आणि हे किती पद्धतीने एक्झॅक्ट असतं ते आता आपण चेक करू सगळ्यात पहिली कन्सेप्ट कधी लक्षात ठेवा हे वाक्य फ्रेमच करून ठेवा एनी इंग्लिश सेंटेन्स कुठलंही असेल तर त्यातला सगळ्यात पहिले जर बाजूला करायचं असेल कट करायचं असेल व्हर्ब बाजूला करायचं त्या वाक्याला जर सगळ्यात पहिले ब्रेक करायचं असेल तर व्हर्बमध्ये ब्रेक करायचं हे कायम लक्षात ठेवा वार ता ता हे पुढच्या लेक्चर्समध्ये वगैरे वारंवार मी सांगत असणार आहे सगळ्यात पहिले काय ब्रेक करायचं व्हर ब्रेक करायचं व्हरच्या ठिकाणी ते सेंटेन्स ब्रेक करायचं तर आता पहिले सांगा दे आर कॉलिंग यू नाव हे वाक्य मी वाचलं माझ्यासोबत तुम्ही वाचा वाचा दे आर कॉलिंग यू नाव हे वाक्य मी वाचलं आता सगळ्या सेंटेन्सचं आपल्याला पहिले व्हर बाजूला करायचं आहे ऑबियसली जे आता लोक व्हिडिओ त्या ठिकाणी बघताय तुम्ही सर्व तुमच्या डोक्यामध्ये जर मॅक्झिमम लोकांमध्ये बनता बनताक्षणीत काय उत्तर येत आहे सांगा पटकन तर तुम्ही सांगणार कॉलिंग असं सांगणार तुम्ही काय म्हणणार कॉलिंग हा व्हर वे आणि आता मी हे इथं मुद्दामून असं ठेवलंय परत लक्षात घ्या ही चौकट हे मॅजिक फ्रेम वाचा मी याला नाव दिलं मॅजिक फ्रेम वाचा व्ही थ्री आणि व्ही अर्थात आय एन जी व्हर्ब म्हणून एकटे येत नाही तुम्ही याला कॉलिंगला व्हर्ब म्हटलं रॉंग काय तर हे या ठिकाणी मी इथं मांडतोय व्हर म्हणजे हेल्पिंग व्हर प्लस मेन व्हर हे फ्रेम करतोय सांगा व्हर्ब म्हणजे काय हेल्पिंग वर्ब का है? प्लस मेन व्हर काय महत्वाचं हेल्पिंग वर्ब महत्वाच फक्त हा आलेला म्हणजे हा आयजी किंवा व्हित्री म्हणजे वर्ब नाही तर वर्ब कशा मिळून असतो हेल्पिंग व्हर्ब सह व्हर्ब असतो कायम लक्षात ठेवा मग हेल्पिंग व्हर्ब कोणते तेच सत्ता मी सांगितलं हे जे ती ज्या चौकटीला आपण पाच म्हणतो किंवा अंडरस्टँड करतो ना सोपं आहे टू बी च फॉर्म टू हॅव फॉर्म टू डू चे फॉर्म मोडलॉकडे यालाच हेल्पिंग वर्क म्हटल्या जात त्यांच्याशिवाय काहीही होऊ शकत नाही त्यांच्या सहच वर बसतो एम इज आर वॉज विअर हॅव हॅज हॅड शाल शूड कॅन कुड मे माइट ऑट टू डेअर नीड यूज टू डू डज डीड हेल्पिंग व्हर्ब आणि यांच्या सह वर बसतो मग कॉलिंग हा वर्ब आहे का तर नाही मग काय वर्ब आहे तर आर सगट वर्ब आहे म्हणजे आर कॉलिंग वर्ब कायम लक्षात कॉलिंग व्हर्ब नाही आहे आणि इथंच आपले मॅक्झिमम स्पर्धा परीक्षेची मुलं इथं आता त्यांची गपलत झालेली असते पहिली गोष्ट मराठीतून थिंकिंग त्या ठिकाणी याच याच मराठीत काय होतं आणि मग यातला वर्ब आहे कॉलिंग ते एवढाच अंडरस्टँड करतात याच्यावरती सर्व खेळ आहे मॅक्झिमम म्हणजे साठ टक्के ग्रामर आपण फक्त या ब्या वरून आपण त्याला हे करणार आहे अंडरस्टँड करणार आहे आता दुसरी गोष्ट अशी एक सिंपल उदाहरण एक साधा स्पेक्टॅकल्स घ्या स्पेक्टॅकल्स म्हणतो कारण ते दोन त्या ठिकाणी असणार स्पेक्टॅकल म्हटलं की तो फक्त एकच येईल ते रॉंग असणार सिंपल या डोळ्याचा जरी प्रॉब्लेम असेल तर हा एकच नाही घालणार आपण हे दोन्ही घालणार म्हणजे याच्या सोबत किंवा हा जर मेन याच्या सोबत हा हेल्पिंग करतोय आणि त्याला नाव दिलं मग स्पेक्टॅकल्स मराठीत चष्मा तस हा स्पेक्टॅकल्स आहे हा एक डोळा हा एक डोळा आणि या दोघां मिळून हे तयार झालंय एक ट्रॅक्टर फक्त इंजिन म्हणजे ट्रॅक्टरनी ट्रॉली सगळं जे असतं ते ट्रॅक्टर नांगरासगट जे असतं ते ट्रॅक्टर मग याच्यानुसार जो हेल्पिंग व्हर्ब जो आहे हा हेल्पिंग व्हर्ब सहज असतो तो व्हर्ब असतो हे सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा आणि मग याच्यावर काय असतं हे सगळे पहिले आता त्या पद्धतीने आपल्याला हे चेक करायचे पहिले सगळ्यात व्हर बाजूला करा कम्प्लिटेड वर्ब का नाही हॅव कम्प्लिटेड कम्प्लिटेड का नाही हॅव कम्प्लिटेड याचा सह व्हर् की आता दुसरं हेल्पिंग वर्क दिसत नाही मग कम्प्लिटेड हा एकटाच ठीक आहे या दोघांमध्ये फरक काय चौकट आहेच कम्प्लिटेड सोबत कोण दिसतो हॅव म्हणजे हा कम्प्लिटेड हा जर ह्याव म्हणजे हा यच आहे तर हा कम्प्लिटेड कोण झाला भित्री झाला पण हा कम्प्लिटेड एकटा आला एक लक्षात घ्या असं जर कोणीतरी सोबत आलं तर हा भित्री होणार म्हणजे या या कन्सेप्टनुसार एच थ्री बॉन्ड पण जे एकटे येतात हे मुद्दा म्हणून त्यासाठी ठेवलं आहे जे एकटे येतात ते सिम्पलवाले म्हणजे वन फाईव्ह आणि टू जे एकटे आले ते पास्ट असणार किंवा प्रेझेंट असणार सिंपल म्हणजे थोडक्यात हा कम्प्लिटेड जो आहे हा व्ही टू आहे कम्प्लिटेड काय आहे व्ही टू आहे म्हणजे एकटे आले तर ते त्या ठिकाणी व्ही टू व्ही वन किंवा व्ही फाईव्ह पण जे कोणाच्या तरी सोबत आले तर तो, तो आपोआप अप होणार म्हणजे कोणाच्या तरी सोबत आला व्हित्री झाला एकटा आला व्ही टू झाला सिम्पल समजा टोल्ड एकटा आला व्ही टू हॅव टोल्ड कोणाच्या तरी सोबत आला टोल्ड व्हिथ्री कॉल्ड एकटा आला व्ही टू हॅज कॉल्ड म्हटलं कोणाच्या तरी सोबत आला कॉर्ड तो व्हित्री होणार मग हा कम्प्लिटेड हॅव सोबत आला मग व्हित्री झाला आणि कम्प्लिटेड एकटा आला वि टू झाला हे अंडरस्टँड होणं पण फार महत्वाचं आहे आता इकडे मेकिंग मेकिंग व्हर्ब आहे का नाही मग त्याच्यासोबत कोणीतरी आलं त्याच्या सह तो व्हर्ब आहे हे लक्षात घ्या इकडे टेलिंग नाही विअर टेलिंग इकडे ओपन नाही हॅड ओपन मग आता हे व्हर्ब आपण सध्या त्या ठिकाणी बाजूला केले आणि काय शिकलो काय नाही याचं ॲप्लिकेशन आणि कॉन्सेप्ट समजण्याची आता वेळ आहे पण आतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ह्या पंचट वाटत आपल्याला वाटतं हे कन्सिडरेशन कन्सेप्ट जी मी पिक्चर काढून जे सांगितलं ते परत सगळ्यांना एक सूचनात्मक कन्सेप्ट सेमिनारच्या माध्यमातून सांगतोय जे ऑफलाईनमध्ये मी सारखं बोलत असतो वर्गामध्ये लर्न लाईक अ चाईल्ड ओव्हर मॅच्युरिटी रिड्युसेस हॅपीनेस कधी लक्षात घ्या लर्न लाईक अ चाईल्ड एखाद्या वेळेस येत जरी असेल तरी ते आणखी शिकण्याचा प्रयत्न करायचा हां यात काय आणखी नाही तर होतं काय आपल्याला ओव्हर मॅच्युरिटी येऊन जाते एखाद्याला वाटतं आपण एम एस सी आहे आपण बी आहे आपण लॉ आहे एक एका पंच गोष्टीकडे लक्ष द्यायचं जाऊ दे आणि मग असं करत करत त्या गोष्टी अशा चालल्या जातात अशा चालल्या जातात आपण तिथंच असतो हसणं माहीत नसतं आणि मग हे जे आहे ही कन्सेप्ट बारीक बारीक -बारी गोष्टीवरती भर आहे ते मला थोडक्यात सांगायचंय आणि मग आता इथे आपण चेक करू एकदा रिमाइंड करतो सगळं व्ही वन सिंपल प्रेझेंट व्ही टू सिंपल पास्ट व्ही फाईव्ह सिंपल प्रेझेंट कोणता बॉन्ड याच थ्री बॉन्ड एकटं कोण येतं व्ही टू येतो व्ही वन येतो व्ही फाईव्ह येतो आय एनजी सोबत कोण असतं टू बी असणार दुसरं हे व्ही थ्री म्हणजे काय परफेक्ट बी म्हणजे काय परफेक्ट आय एन जी म्हणजे काय कंटिन्युअस हे पाठत झालं पाहिजे आय एन जी म्हणजे काय कंटिन्युअस बिन म्हणजे काय परफेक्ट इज म्हणजे प्रेझेंट वॉज म्हणजे पास्ट ॲम प्रेझेंट शाल बी फ्युचर आता हे जे काय आपण तुकडे तुकडे केले आणि त्याला एक एक नाव दिलं ते तुकडे आता जोडायचे आणि एक पिक्चर तयार करायचे त्या पिक्चरला आपण नाव देऊ कॉन्सेप्ट कशाची आयडेंटिफिकेशन ऑफ टेन्स जे कधीच चुकणार नाही ज्याला कुठलाच फॉर्म्युला पाठ करावा लागणार नाही ज्याला चौकटी पाठ करावा लागणार नाही उलट याच्या बेसवर चौकटी आपण तयार करू शकतो हे लक्षात घ्या सो so नाव लुक ॲट द बोर्ड बघूया पटकन सांगा जेवढं विचारलं तेवढंच सांगा सांगा रे बाबा आर म्हणजे काय पटकन सांगा आर म्हणजे त्या ठिकाणी प्रेझेंट सांगा आर म्हणजे काय प्रेझेंट आणि मग आय एन जी म्हणजे काय कंटिन्युअस वाचा काय तयार झालं प्रेझेंट कंटिन्युअस झालंय एंटायर सेंटेन्स विल बी प्रेझेंट कंटिन्युअस संपूर्ण वाक्य हे झालं प्रेझेंट कंटिन्युअस झालं कुठला फॉर्म्युला पाठ केला काहीच नाही आणि हे कधीच विसरणे नाही आर प्रेझेंट आय एन जी कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस आले आता चालता चालता सुद्धा त्या ठिकाणी येणार बघूया हॅव म्हणजे यच मग हॅव म्हणजे कोण आहे ते पहिले सांगा हॅव म्हणजे प्रेझेंट म्हणजे जो अगोदर आपण शिकलोय ते हॅव प्रेझेंट आता कम्प्लिटेड फक्त ओळखायचा आहे दोन एका तीन आहे टू एका थ्री आहे तो जर हॅव सोबत आला तर हा निश्चितच काय आहे व्ही थ्री आणि व्ही थ्री म्हणजे काय तर व्ही थ्री म्हणजे परफेक्ट आणि मग हे तयार झालं प्रेझेंट परफेक्ट एन्टायर सेंटेन्स विल बी प्रेझेंट परफेक्ट एवढं कळालं प्रेझेंटचं आहे पण याचा बसस्टॉप कोणता आहे तर परफेक्टचा बसस्टॉप आहे एवढं कळालं कोणत्या रस्त्यानं आहे प्रेझेंटचा पण याचा बसस्टॉप कोणता आहे तर कंटिन्युअसचा बसस्टॉप आहे म्हणजे प्रत्येक रस्त्याला म्हणजे हे तीन रस्ते पास्ट प्रेझेंट फ्युचर या प्रत्येक रस्त्याला चार, चार बस स्टॉप आहे इकडे चार बसस्टॉप आहे इकडे चार बसस्टॉप आहे इकडे चार बस, बस स्टॉप आहे आणि हे कुठल्या बस स्टॉपला जाऊन थांबतं ते म्हणजे पूर्ण टेन्स आयडेंटिफिकेशन करणं म्हणजे हे जाऊन थांबलं याचा अर्थ था? कंटिन्युअसच्या प्रेझेंट कंटिन्युअस हे इकडे परफेक्टच्या बस स्टॉपला तीन रस्ता पास्टचा बस स्टॉप परफेक्टचा पास्ट परफेक्ट पास्ट परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट आता इकडे बघा कंप्लीटेड कंप्लिटेड व्ही टू डोळे झाकून सिम्पल पास्ट ज्याला पास्ट सिंपल सुद्धा आपण म्हणू शकतो पण प्रघातात सिम्पल पास्ट म्हणजे पहिलाच स्टॉप पहिलाच स्टॉप सिंपल पास्ट संपला विषय वि टू दिसला सिंपल पास्ट शाल बी मेकिंग शाल बी म्हटल्यावर फ्युचर रस्ता याचा फ्युचरचा आहे स्टॉप म्हणजे याचा टाईप कोणता आय एन जी म्हणजे कंटिन्युअस हे झालं एंटायर सेंटेन्स फ्युचर कंटिन्युअस फ्युचर कंटिन्युअस व्हिअर व्हिअर म्हणजे पास्ट आणि आय एन जी म्हणजे कंटिन्युअस परत एकदा पास्ट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस हॅड हॅड म्हणजे पास्ट पण ओपन आडा मग टू का थ्री तर व्ही थ्री यच थ्री बॉन्ड यच थ्री बॉन्ड मग थ्री म्हटल्यावर हा काही परफेक्ट मग हा झाला पास्ट परफेक्ट पास्ट परफेक्टचा बस स्टॉप पास्ट परफेक्ट अशा स्वरूपात तुम्ही कुठलंही टेन्स आयडेंटिफिकेशन त्या ठिकाणी करू शकता हे सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या आणि आयडेंटिफिकेशन ऑफ टेन्स इज द फर्स्ट क्रायटेरिया टू अंडरस्टँड लँग्वेज इंग्लिश हे पहिला पहिली स्टेप म्हटलंच चालेल इथे आणि हे अंडरस्टँड झालं तरच एरर अप्लाय होईल हे अंडरस्टँड झालं तरच त्या ठिकाणी कॉन्सेप्ट अप्लाय होईल लँग्वेज अप्लाय होईल आणि त्या ठिकाणी म्हणजे पेपरमध्ये आपल्याला काय वाक्य आलं ते आयडेंटिफाय करा पहिले काय सांगते कुठला टेंशन आणि नंतर जर ते नाऊन प्रोनाऊन वगैरे याचल्या एर एरर असेल त्यासुद्धा त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या फॉर्ममधून अंडरस्टँड करता येणार पण हे तर करणार काय तर नाव चेक करा व्ही वन व्ही फाईव्ह सिम्पल प्रेझेंट व्ही टू सिम्पल पास्ट कोणता बॉन्ड एच थ्री बॉन्ड कोणता एन जी बी आय एन जी कोण एकटे येत नाही व्ही थ्री आणि व्ही फोर अर्थात आय एन जी वर म्हणून एकटे येत नाही लक्षात घ्या वर म्हणून कोण एकटे येत नाही व्ही थ्री आणि व्ही फोर व्हर म्हणून एकटे येत नाही कोडिंग सांगा व्ही थ्री परफेक्ट आय एन जी कंटिन्युअस बीन परफेक्ट हे डोळ्यासमोर आणि ईएस एस यस एस एच सी एच एक्स ओ असेल तर ई एस घेणे हे झालं सुरू आणि यातलं एक बिनचं वाक्य आपण या ठिकाणी बघू मी हे रप करतो तर बघा त्या वाक्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी मी इथे काही तीन सेंटेन्स आणखी मांडलेली आहे सगळ्यात पहिले वर बाजूला करा कोणता आहे वर हॅव बिन प्लेइंग इथे प्ले आणि इथे कम्स बघा आता बिनचं एक सेंटेन्स आपण मुद्दा म्हणून या ठिकाणी घेतलंय पटकन सांगा हॅव म्हणजे काय रे प्रेझेंट बीन म्हणजे परफेक्ट आय एन जी म्हणजे कंटिन्युअस हॅव बीन प्लेईंग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हे झालं त्या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हा त्या ठिकाणी टेन्स आयडेंटिफाय झाला प्ले व्ही वन ए सिम्पल प्रेझेंट हा बघा प्रेझेंट बीन परफेक्ट आणि हा कंटिन्युअस प्ले या ठिकाणी प्ले आल्यानंतर हा झाला व्ही वन व्ही वन म्हणताक्षर सेंटेन्स सिंपल प्रेझेंट कम्स व्ही फाईव्ह सिंपल प्रेझेंट झाला तर असं हे स्वरूप आहे जे कोडिंग आपण केलंय हे कन्सेप्ट मांडते पहिले लक्षात घ्या याच्यावरून चौकट सुद्धा तुम्ही तयार करू शकता समजा एखादा टेन्स सांगा कुठलाही आपण घेतला प्रेझेंट परफेक्ट याचा फॉर्म्युला तयार करा असं सांगितलं आता या बेसवर याचा फॉर्म्युला तयार करू सांगा पण हे कशासाठी फक्त प्रूव्ह करून देतोय की हे किती सोपं आहे हे कुठूनही कुठे गेलं तरी आपल्याला ते भेटणार आहे हे पाटणी करायचं बघा प्रेझेंट परफेक्ट सांगा परफेक्ट म्हणता क्षणी डोळ्यासमोर येतो एच थ्री बॉन्ड सांगा कोणता बॉन्ड यच थ्री बॉन्ड परफेक्ट म्हटला की यच थ्री बॉन्ड कंटिन्युअस म्हटला की बी आय एन जी हे दोन पाठ करून ठेवायचे परफेक्ट यच थ्री बॉन्ड कंटिन्युअस बी आय एन जी आणि आता इथे चेक करा परफेक्ट म्हटलं यच थ्री बॉन्ड आता वरती चेक करा कोणता यच प्रेझेंट मग प्रेझेंट यच म्हणजे हॅव आणि हॅज आणि हा व्ही थ्री आहे तसाच झालं अगोदर कधी पण सब्जेक्ट असतो शेवटी कधी पण ऑब्जेक्ट किंवा इतर गोष्टी असतील ऍडवर झालं यस प्लस हॅव हॅच प्लस व्ही थ्री प्लस ओ हे तुमचं चौकट आणि तुम्ही हे हजार वेळेस पाठ केले ही चौकट यस प्लस हॅव ऑब्लिक हॅच प्लस व्ही थ्री प्लस ओ आणि मग याला प्रेझेंट परफेक्ट म्हणायचं किंवा पास्ट परफेक्ट म्हणायचं इथंच बरेच जण कन्फ्युजमध्ये जातात काही गरज नाही सिम्पल परफेक्ट पाठ करा परफेक्ट यश थ्री बॉन्ड कंटिन्युअस बी आय एन जी संपला विषय कोणता बॉन्ड यश थ्री बॉन्ड आय एन जीचा कोणता बॉन्ड बी आय एन जी बॉन्ड सिम्पल कन्सेप्ट आणि याच्यावरून फॉर्म्युलेसुद्धा होऊ शकतात हेही लक्षात घ्या याचा अर्थ ही कन्सेप्ट झाली आणि हा नियम झाला कन्सेप्ट केलेली असेल तर काहीही येऊ शकतं कन्सेप्टवरून तुम्ही तुमचे नियम तयार करू शकता आणि म्हणून मग ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी कोण का कशाला काय म्हणायचं हे या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आता चालता चालता मी जर म्हटलं यू आर वॉचिंग द व्हिडिओ सांगा यू आर वॉचिंग द व्हिडिओ वर वॉचिंग कार वॉचिंग बोला आर वॉचिंग टेन्स बोला आर प्रेझेंट वॉचिंग आय एन जी कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्यू म्हणजे आत्ता रनिंग ऍक्शन मी जर म्हटलं यू स्टडीड वेल सांगा व्हर स्टडीड म्हणजे काय व्ही टू म्हणजे अर्थात सिंपल पास्ट झाले दे वी आर नॉकिंग द डोअर दे वी आर नॉकिंग द डोअर व्हर नॉकिंग नाही वी आर नॉकिंग वी आर पास्ट नॉकिंग कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस असं बरच आहे आता हे जे टॉपिक इथं मी मांडला आहे किती सोपं आहे हे पहिले लक्षात घ्या हे मी टीचिंगच्या स्वरूपात इथं मांडला पण इथं जे शिकवलेलं आहे याच्यासाठी स्पेशल एक एक लेक्चर असतं आणि ते पुढे आपल्या टॉपिकमध्ये तिथं समाविष्ट त्याचा केलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा हेही लक्षात घ्या हे फक्त सेमिनारच्या स्वरूपात मी तुम्हाला मांडलं आता मेन कन्सेप्ट त्या ठिकाणी येतो की एक्झॅक्ट इंग्लिश स्पर्धा परीक्षा आणि इंग्लिश हे कशा स्वरूपात त्या ठिकाणी असतं ते मी त्या ठिकाणी मांडतो तर आता अगोदरचा जो कन्सेप्ट आहे आपण एक जस्ट टॉपिक याच्यासाठी घेतलं तर हे किती सोपं आहे आता मी त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीकडं थोडंसं वळणार आणि मग आता त्यातलं एक खरंच इंग्लिश एक्झॅक्ट काय तर इंग्लिश म्हणजे आपल्या डोळ्यासमोर फक्त ग्रामर येतं आणि मग तिथे आपण तेवढंच करतो आणि एक्झामला आणखी काहीतरी वेगळंच असतं तर तिथे मी एक मांडलं आहे ते आपण चेक करू इंग्लिश किती वेळा किंवा किती कन्सेप्टमध्ये आपल्याला ते बघायचं आहे जेणेकरून आपल्याकडं त्या परफेक्टनेस त्यामध्ये येईल म्हणजे एक्झामच्या स्वरूपातून यातला सगळ्यात पहिला कन्सेप्ट इथं मी मांडला होकॅपचा हा होकॅबलरी कन्सेप्ट आता हॉकॅबलरी हो कन्सेप्टमध्ये हॉकॅबलरी म्हटल्यावर डोळ्यासमोर फक्त सिनान्यूम्स येतात अँटान्यूम्स येतात विषय क्लोज होऊन तेवढंच पाठ करतोय आपण एक्झाममध्ये आणखी तरी वेगळं दिसतंय पण किती पद्धतीत आता इडियम्स असणार इडियम फ्रेजेस इथं फ्रेजेस पण आहे इडियम फ्रेजेस सिनोनिम्स अँटानिम्स लक्षात घ्या इडियम्सवर प्रश्न असणार म्हणजे एखादी इडियम्स दिलेली असणार त्याचा अर्थ अंडरलाईन केलेला असणार म्हणजे त्याला अंडरलाईन केलेला असणार आणि विचारणार याचा अर्थ काय होत बघा मग आता हे एक वाक्यामध्ये ते इडियम्स यूज केलेले असणार अंडरलाईन केलेले असणार आणि त्या चा खाली अर्थ विचारलेला असणार मी जाऊन इट वॉज अ केक केकवॉक अंडरलाईन वॉक मग त्याचा अर्थ खाली चार परें तो विचारलेला असणार हे इडियमचं स्वरूप मग केकवॉक म्हणजे काय द इझी वे इझी कन्सेप्ट त्यानंतर सिनानिम्स अँटानिम्स सगळ्यांना माहीत आहे हे सिमिलर वर्ड्स हे अपोजिट वर्ड्स त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचे वन वर्ड म्हणजे एखादा असं काहीतरी मिनिंग असतो आणि त्या मिनिंगच्या ऐवजी एकच असा शब्द त्या ठिकाणी यूज केला जातो तर मग याला वन वर्ड सबस्टिट्यूशन असं म्हणतो आपण पण वन वनवर्ड दिलेला असतो अंडरलाईन केलेला असतं खाली चार पर्याय असतात त्यातून तो निवडायच असतो किंवा वरती त्याचा मिनिंग दिला असतो खाली त्याचा प उलट त्याचा वनवर्ड काय होतं ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला निवडायचं असतो असं दोन्हीपैकी एक किंवा फिलिंग द ब्लँक्समध्ये ते कन्सेप्ट मांडलेली असते तर हा असा वनवर्ड सबस्टिट्युशन त्या ठिकाणी आहे होमोनिम्स आता होमोनिम्समध्ये ज्याचा साऊंड सेम वाटतो स्पेलिंग मात्र डिफरंट असणार त्याला होमोनिम्स असं आपण म्हणू जसं कॉर्पोरल कॉर्पोरियल म्हणजे नियर अबाउट तो साऊंड येतो स्पेलिंग डिफरंट असणार हा होमोनिम्स आहे आणि मिनिंग अप ऑफ डिफरंट होणार मग याच्यावरती पण जास्तीत जास्त प्रश्न त्या ठिकाणी आलेले याच्यावरचे प्रश्न कसे असतात आता मी होमोनिम्सवरती कन्सेप्ट या ठिकाणी मांडतोय आता सिम्पल आहे ब्रिडल ब्रिडल आता हे पाठ करताना बघ ब्रिडल ब्रिडल साऊंड सेम आहे मग पहिला ब्रिडल म्हणजे काय आता मी थोडस याला होकॅबलरी पाठ कशी करायची त्याबद्दल एक वेगळं सेपरेशन ए, सेपरेट हे असणार ब्रिडल आता हे मराठीत वाचाव र असं जर मेसेज टाईप केला तर याचं काय होतं डाळ डाळ कुठं खाल्ला ते लग्नात आणि म्हणून मग ही झाली नवरी म्हणजे वधू झाला म्हणतो आपण ब्रिडल यली हा ले म्हणजे लगाम ही लगाम म्हणजे ज्या हॉर्सला ते ब्रिडल ही झाली लगाम बघा मग हा ब्रिडल आणि हा ब्रिडल मग याचा कसा त्या ठिकाणी यूज होतो आता दुसरा ह्या या ठिकाणी मी म्हणतोय कॅनव्हॉस आणि कॅनव्हॉस हा प्रश्न बरोबर कशाचा फरक आहे डबल चा पहिला कॅनव्हॉस बघा पहिला कॅनव्हास म्हणजे कापड रब कापड रब क्लोथ हा रब क्लोथ हा रब कापड म्हणजे जो कॅनवास आपल्या त्या कॉलरमध्ये वगैरे इथे मांडलेला असतं कॅनव्हासचं बनलेलं असतं कॉलर हा रब कापड किंवा ज्याच्यावर पेंट केला जातो ते रब कापड म्हणजे हा कॅनवास सिंगल यस आणि हा डबल यस आता डबल यस म्हणजे रिक्वेस्टिंग टू गेट वोट्स म मत मिळण्यासाठी जी विनंती केल्या जाते हे ओट मागणे ज्याला म्हणतो त्याला म्हणायचं कॅनवास आता निवडणुका वगैरे हो मध्ये तुम्ही बघता हे मतांचा त्या ठिकाणी आपलं डिमांड केले जाते की मत द्या हे डबल एस म्हणजे हा कॅनवास म्हणजे ओट मागणे मतांचा जोगवा मागण्या असं आपण म्हणतो तो आता कसं लक्षात ठेवायचं सिंगल एस रफ क्लोज आता इमेजिंग करू जेवढे पुढारी हे एकदम त्यांचे कापड एकदम असे कडक असतात आता इमेजिंग करू हेच डबल यस झाला हीच कापड घालून जेव्हा ते दारोदारी फिरतात आणि मत मागतात हा झाला डबल यस अर्थात कॅनव्हास आणि मग याच्यावरती प्रश्न तयार होतो च्यूज करेक्ट आणि इन करेक्टचा तो विचारला जातो किंवा फिलिंग द ब्लँक्स असतात याच्यावरती कसा प्रश्न विचारला जातो ते चेक करू ये बगा यूडल्स चूस करेक्ट और हा ए ही पेंटेड ऑन द कैनवास बी दे कॅनव्हॉस इन स एरियात चूज करेक्ट ए ऑर बी आता बघा लगेच समजून जायचं कॅनव्हॉस कॅनव्हास म्हणजे हा प्रश्न त्या संबंधी आहे पण पेंटेड ऑन द कॅनवास म्हणजे तो खरं तर नाउनचा पार्ट पण येतो कॅनव्हास पण हा डबल एस म्हणजे तर मत मागणी होतो मग हा मत मागणे जर होतो तर या ठिकाणी याचा आणि याचा काही संबंध नाही म्हणजे हा कॅनव्हास सिंगल येस पाहिजे होता म्हणून ही झाली एरर ए रॉंग आणि हा कॅनवास डबल एस दिलाय हा आहे करेक्ट म्हणून याचे ए रॉंग बी करेक्ट आणि मग खाली चार पर्याय असतात वनली ए वनली बी बोथ नॅदर मग यातलं काय निवडणार तर या ठिकाणी करेक्ट म्हटल्यावर बी करेक्ट येणार असा हा ओकेबलरीचा प्रश्न त्या ठिकाणी तयार होतो होमोनिम्सवरती तोच प्रश्न एस टी आय पी एस एलवर तुम्ही जर चेक केला तर वर प्रश्न विचारलेला आहे एस टी आणि मग हे जे आहे कॉर्पोरल कॉर्पोरियल कॉर्पोरल म्हणजे ह्युमन त्या ठिकाणी ह्युमन बॉडी होतो आणि कॉर्पोरियल म्हणजे फिजिकल होतं हे लक्षात घ्या मग हे होमोनिम्स जे असे असतात ह्या हो जसं ॲक्सेप्ट एक्सेप्ट हे असे होमोनिम्सवरती जास्तीत जास्त प्रश्न परीक्षेला विचारले जातात हे लक्षात घ्या हा झाला त्याच्यावरचा प्रश्न की जो एररच्या स्वरूपात असणार होमोनिम्स पॅरानिम्स सेम कन्सेप्ट स्पेलिंग तेच असणार मिनिंग डिफरंट असणार म असं काय तर स्पेलिंग तेच मिनिंग डिफरंट जस क्रिकेट 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 एक खेळ होतो आणि दुसरा क्रिकेट म्हणजे कीड़े होता इन्सेक्ट्स जे असतील ते त्याचे व्यतिरिक्त वे, बॅट बॅट सुद्धा होते आणि बॅट त्या ठिकाणी वटपागुळ सुद्धा होते बघा ही आणि म्हणून मग या ठिकाणी असा प्रश्न असतो ही हिट द बॅट ही हिट अ बॅट विथ द बॅट मग ही हिट अ बॅट विथ द बॅट मग असा अंडरलाईन केला असतं विचारला असतं याचा मिनिंग काय हे परीक्षेला आलेला प्रश्न आहे ही बॅट ही बॅट वेगळी मग बॅटने मारले बॅट माहिती आहे कोणत्या बॅटने मारलं तर म्हणून तो द बॅट आहे आणि अ बॅट ते अनेक असतील त्यापैकी एकाला मारलं मग मा अ बॅट मग याचा अर्थ हिवट म्हणजे मॅमल्स नॉट बर्ड हा परीक्षेला प्रश्न आलेला आहे मग ही झाली या ठिकाणी याचा मिनिंग तुम्हाला विचारलेला चार पर्याय देऊन बर्ड विचारलेलं आहे त्यानंतर उडन उडन टॉय असं दिलेलं आहे आणि मग शेवटी मॅमल्स आणि नन ऑफ दो मग याचं उत्तर झालं त्या ठिकाणी मॅमल्स हे झालं होमोनिम्स हे काय झालं होमोनिम्स फ्रेझल व्हर्प आता फ्रेझल व्हर्प म्हणजे व्हर प्लस प्रिपोजिशन लक्षात घ्या प्रिपोजिशन मग व्हर प्लस प्रिपोजिशन म्हणजे फ्रेझल व्हर्फ मग या फ्रेझल व्हर्पवर पण खूप सारे प्रश्न त्या ठिकाणी असतात की ही शूड डॅश डॅश मग गिव्हप गिव इन गिव ऑन गिव्हॅट काय जे असतील ते तर मग या ठिकाणी असं समजा गिव याला जर इन जोडला तर याला सरेंडर म्हणतात त्याच्यावर प्रश्न आलेला आहे गिव इन सरेंडर गिव अप टू लिव्ह सोडून देणे हे लक्षात घ्या म्हणजे हा असा फरक पडतो प्रिपोजिशन बदललं की मिनिंग बदलला प्रिपोजिशन बदललं मिनिंग बदलला आणि म्हणून मग याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न परीक्षेला फिलिंग द ब्लँक्स आणि एरर मध्ये विचारले जातात हा झाला फ्रेझल वर व्हर प्लस प्रिपोजिशन फोबिया म्हणजे भीती फोबिया म्हणजे काय भीती व एखाद्या गोष्टीची भीती वाटणे हायड्रोफोबिया पाण्याची भीती वाटणे हे झालं फोबिया त्यानंतर मॅनिया म्हणजे एखाद्या गोष्टीची सवय असणे जसं क्लेप्टोमॅनिया म्हणजे चोरीची सवय दे धक्का पिक्चरमध्ये हा क्लेप्टोमॅनिया वर्ड यूज केलेला आहे क्लेप्टोमॅनिया म्हणजे चालता चालता सायकल हातात येते क्लेप्टोमॅनिया म्हणजे सवय असणे एखाद्या गोष्टीची मग हे मॅनिया मग यांचा पण त्या ठिकाणी मिनिंग आणि फॉरेन वर्ड्स सगळ्यात शेवटी या ठिकाणी फॉरेन वर्ड्स एखादा फॉरेन वर्ड्स दिलेला असतो आणि त्याचा मिनिंग विचारलेला असतो हा झाला फॉरेन वर्ड्स कन्सेप्ट मग इथे जे आहे हे स्वरूप हे बघा या एवढ्या माध्यमातून जर ती ओकेबुलरी विचारले जाते पाच दहा प्रश्न आणि आपण जर त्या ठिकाणी फक्त ग्रामरला फोकस करत कर असेल तर आपल्याला मार्क्स कसे येतील आता विषय उरला दुसरा आपण आतापर्यंत किती व्हॉकॅबलरी पाठ केली किंवा सिम्पल एक उदाहरण तुम्ही बँकेत गेलात आणि विड्रॉल भरलात आणि काही अमाऊंट टाकले पण तुमच्या अकाउंटला काहीच पैसे नाही तर त्या ठिकाणी विड्रॉल भरल्यानंतर तुम्हाला काही मिळेल का काहीच नाही कारण डिपॉझिट काय आहे का नाही सेम कन्सेप्ट इथे हा जो पार्ट आहे हा हा पार्ट डिपॉझिटच नाही है हा पार्ट डिपॉझिटच नाही है, है विड्रॉल होईल का होणार नाही मग डिपॉझिटच नाही तर विड्रॉल होणार नाही आणि मग शेवटी आपण म्हणतो अरे मार्क्स नाही पडले कशी पडते कारण ज्या पद्धतीत आपण मातृभाषेतून जेवढं दिवसभर वाचतो तेवढा इंग्लिशचा कोणता पॅरेग्राफ दिवसभर वाचला आपण कधीच नाही तेवढा वेळ कधी दिला आपण कधीच नाही म्हणून रिडिंग फार महत्वाचं आहे शेवटी तिला हे रिडिंग फार महत्वाचं आहे आणि व्हॉकॅबलरी फार महत्त्वाचं आहे हा कंटेंट आला हे डिपॉझिट झालं त्यानंतर तो यूज कसा करायचा ते हे हा टॉपिक सांगतोय अर्थात ग्रामर सांगतोय आणि जेव्हा आपली परीक्षा येते खर्च करण्याची अर्थात हे क्वेश्चन सांगत की ते योग्य पद्धतीने ते खर्च केले गेले पाहिजे अर्थात कन्सेप्ट हे जे आहे हे कन्सेप्ट हे डिपॉझिट पाहिजे रिडिंग पाहिजे आणि मग आता इकडे मी येतो ग्रामर ग्रामर म्हणजे टॉपिक म्हणजे ग्रामर नाही आता इथे फक्त टॉपिक शिकलो झालंय असं नाही मेन कन्सेप्ट तर इथे टॉपिक वाईज एरर आपण शिकणार आहे लक्षात घ्या टॉपिक वाईज एरर ते पहिल्या लेक्चर मध्ये तुम्हाला दिसणार सेमिनार नंतर जे पहिलं लेक्चर ते त्या ठिकाणी डेमो लेक्चर तिथे दिलेले आहेत ती सिस्टम म्हणजे आपलं लर्निंग सिस्टम आणि मग टॉपिक वाईज एरर त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर लगेच त्या ठिकाणी आयोगात कोणकोणते प्रश्न येतात कसे येतात त्या स्वरूपाचे प्रश्नांची प्रॅक्टिस त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे आयोगाचे एक आणि प्रॅक्टिसचे पूर्ण टॉपिकवर सुद्धा काही प्रश्नांची पीडीएफ मी तुम्हाला पाठवणार आहे हेही लक्षात घ्या प्रॅक्टिससाठी आणि मग शेवटी रिडिंग आणि रायटिंग आता रायटिंग हा पार्ट वेगळा त्या ठिकाणी पडणार राज्यसेवेची जी मुलं आहे ती रायटिंगसाठी तो वेगळा सेपरेट कोर्स असणार रीडिंग मात्र त्या ठिकाणी मी सिंपल पाच हा टॉपिक झाल्यानंतर सांगणार की एक्झॅक्ट कसं वाचायचं कुठलं वाचायचं त्याबद्दल मी बोलणार आहे आणि मग या ठिकाणी असं हे स्वरूप आहे इथे इंग्लिश म्हणजे फक्त ग्रामरचा टॉपिक नव्हे तर इकडे व्होकॅबलरी हा टॉपिक त्या टॉपिक वाईज एरर आणि क्वेश्चन्स या तीन कॉन्सेप्टवरती सगळ्यात जास्त भर देऊन तो भाषा ती जी भाषा आहे ती पुढे आपल्याला घ्यायची आणि एक्झॅक्ट परीक्षेत कशा स्वरूपाचे प्रश्न असतात ते पाहता क्षणी टॅकल कसे होतील त्याकडे आपल्याला लक्ष देता येईल हे झालं याचं एक स्वरूप एकदा चेक करून घ्या बघा आता इथे काही क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी एक चेक करतोय कशा स्वरूपाचं ते कन्सेप्ट असते जर आपली कन्सेप्टच क्लिअर नसले तर आपल्याला क्वेश्चन सोडवता येत नाही मग त्याचं किती मराठी करा कारण एरर फाइंड आउट करणं कसं असतं आपलं आतापर्यंतचं एरर फाइंड आऊट कसं वाक्य वाचायचं जी अडखळली एरर जीप अडखळली नाही नो एरर याच वेना आतापर्यंत आपण हे आ, एरर फाइंड आउट केलेले पण मुळात कन्सेप्ट काय सांगते आता पुस्तकात आपण वाचलेलं असतं एक आणि नेमकं ते रिमाइंड होत नाही किंवा त्या ठिकाणी वाचलेलं जे असतं त्याचा आणि इकडचं सेंटेन्सचा काहीच से कन्सेप्ट जुळत नाही तर त्यापैकी एक, एक, एक जनरल फॉर्म आपण चेक करू इथे नाऊनविषयी मी एक एक, एक दोन क्वेश्चन इथे घेतलेले आहे वाचा ही गेव मी इन्फॉर्मेशन्स वी बॉट फर्निचर्स आणि ही हॅज नाईस स्पेक्टॅकल असं तर आता चेक करा आता इथं तुम्हाला मी काहीच शिकवलेलं नाही त्याच्यामुळं हा टॉपिक शिकवला नाही त्यामुळं मी डायरेक्ट त्या ठिकाणी येतोय आणि एरर कशी आहे ते एकदा जनरल सांगतो जो टॉपिक आपण अगोदर शिकलेला आहे एरर थ्रू शिकलेलं असणार आहे जे पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला अंडरस्टँड होईल आणि आपोआप तुम्हाला असे प्रश्न हे सोडवता येईल पाहताक्षणी आता इथे ही घेऊ मी इन्फॉर्मेशन हे तुम्ही वाचलेलं असेल थोड्यापैकी की इन्फॉर्मेशन ही एरर आहे फर्निचर्स ही एरर आहे स्पेक्टॅकल ही एरर आहे उत्तर छान आता काल का आलं ते बघू याच्या मागची कन्सेप्ट काय तर जो इन्फॉर्मेशन्स आणि फर्निचर्स हे सारखे शब्द आहे तर एक कन्सेप्ट आहे नाऊनमध्ये आता आपल्यासाठी नाऊन काय तर नाऊन त्याचे ते पाच टाईप्स तेवढंच आपण आतापर्यंत फक्त पाठ केलं ते मटेरियल नाऊन असेल ॲबस्ट्रॅक्ट नाऊन असेल प्रॉपर नाऊन असेल ह्या एवढंच आपण त्या ठिकाणी कॉमन नाऊन असेल एवढंच पाठ केलं पण मुळात त्याच्या पलीकडे जाऊन ह्या कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट म्हणजे काय तर काही वर्ड्स काही नाउन्स जे असतात हे ऑलवेज सिंगुलर असतात ऑलवेज सिंग्युलर ऑलवेज सिंग्युलर असतात त्यांचं कधीच प्ल्युरल होत नाही मग असे नाउन्स कोणते तर त्या ठिकाणी हा इन्फॉर्मेशन येतो फर्निचर येतो फर्निचर असेल इन्फॉर्मेशन असेल सिनरी असेल रिपेअर असेल त्यानंतर त्या ठिकाणी पोस्टेज वेस्टेज बॅगेज इन्फेक्शन त्या त्या ठिकाणी या व्यतिरिक्त कॉस्ट असेल स्टेशनरी असेल हे जे आहे सगळे हे ॲडवाईस असेल हे सगळे काय ऑलवेज सिंग्युलर नाव ऑलवेज सिंग्युलर नाव यांचा प्ल्युरल कधी होणार नाही आणि मग या ठिकाणी इन्फॉर्मेशनचं इथं प्ल्युरल केलं म्हणून ती एरर रे हे इन्फॉर्मेशन यस नको फर्निचर्स याचं प्ल्युरल केलं म्हणून ती एरर रे फक्त फर्निचर पाहिजे होतं हे झाले ऑलवेज सिंग्युलर नाव आणि वर सुद्धा सिंगुलर येणार दुसरा कन्सेप्ट आहे स्पेक्टॅकल चक्का चुकला तर ऑलवेज प्लुरल ऑल्वेज प्लुरल असणारे नाऊन आहे मग ऑलवेज असणार नाउन मध्ये ज्याला दोन भाग असतात स्पेक्टॅकल्स दोन भाग आहे सीजर्स दोन भाग आहे ऑलवेज प्ल्युरल येतात याच्या पलीकडे त्या ठिकाणी काय येते तुम्ही ट्राउजर्स पायजमाज शॉर्ट्स हे सगळे प्ल्युरल आहे सराउंडिंग्स यस थँक्स म्हणजे सापाचे पुढचे दोनदा याला सगळे प्ल्युरल फॉर्म मध्ये याच सिंग्युलर होऊ शकत नाही तुम्ही जोडी अ पेअर ऑफ स्पेक्टॅकल्स म्हणू शकता पण फक्त स्पेक्टॅकल म्हणू शकत नाही आणि म्हणून मग ही झाली एरर गॉगल्स सनग्लासेस हे ऑलवेज म्हणजे नेहमी मध्ये येणार सिंगुलर मध्ये फॉर्म नसतो म्हणजे हा चुकी स्पेक्टॅकल चुकीचा आहे इथं स्पेक्टॅकल्स असं पाहिजे होतं म्हणजे चष्मा यस पाहिजे होता आता ते करेक्ट आहे म्हणून हे तिने चुकले बघा मी इथं कशा समावेश केला असे नाऊन की जे ऑलवेज सिंग्युलर असतील म्हणून यांचा प्लुरल होणार नाही एरर असे नावून की जे ऑलवेज प्ल्युरल असतील नेहमी प्लुरल फॉर्ममध्ये असतील त्यांचा सिंग्युलर चालणार नाही मी इथं सिंग्युलर यूज केला म्हणून हा चुकला हा स्पेक्टॅकल्स पाहिजे होता सीजर्स कात्री ट्राउजर्स हे प्ल्युरलमध्येच येणार ज्याला दोन भाग आहे असे पिन्सर्स म्हणजे पकड मग हे झाले याच्यामुळे एरर ह्या अशा तयार झाल्या अशा स्वरूपाचे हे एरर असतात आता हे केव्हा कन्सेप्ट शिकलो तेव्हा कन्सेप्ट क्लिअर असेल तर हे सोडत येईल असे प्रश्न आपल्याला परीक्षेत बऱ्याच वेळेस आलेले इकडे बघा नाऊनचाच भाग आय अ स्टेशनरी ऑब्जेक्ट पण इथं होमोनिनचा कन्सेप्ट पण येतो स्टेशनरीमध्ये दोन स्पेलिंग आहे एक हे एनई आर वाय आणि दुसरा आहे एन ए आर वाय जो एन ए आय असतो तो असतो ऍडजेक्टिव्ह कन्सेप्ट आणि जो ई आर वाय असतो तो असतो नाऊन कन्सेप्ट स्टेशनरी ई आर वायचा अर्थ होतो इरेझर त्या ठिकाणी किंवा शालेय साहित्य किंवा रायटिंग मटेरियल जिथं भेटतं विकत ते किंवा जे असतं त्या रायटिंग मटेरियल्सला स्टेशनरी म्हणतात रायटिंग मटेरियल्सला स्टेशनरी म्हणून स्टेशनरी शॉप स्टेशनरीज एवढंच असतं स्टेशनरीज नाही होणार फक्त स्टेशनरी होईल पण जो ए आर ओ हा ऍडजेक्टिव्ह आहे म्हणजे स्थिर ऑब्जेक्ट समजा पंखा लटकलेला आहे स्टेशनरी मध्ये असतो म्हणजे स्थिर असतो मग एखादा स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे स्थिर असलेला हा झाला स्टेशनरी ए आर वाय म्हणजे स्थिर तो फॉर्म मध्ये इथं ऑब्जेक्ट विचारला काहीतरी वरती आकाशात आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट बघितला त्याच्या अगोदर हा नाऊन यायला नको हे दोन्ही नाऊन झाले शेजारी शेजारी तसं चालणार नाही याला म्हणायचं स्थिर ऑब्जेक्ट स्थिर ऑब्जेक्ट म्हणजे हा येईल हा येणार नाही म्हणून ती एरर झाली बघा स्टेशनरी स्टेशनरी ई आर वाय म्हणजे रायटिंग मटेरियल्स आणि ए आर वाय म्हणजे फक्त स्थिर मग हा जो आहे स्टेशनरी ए आर वाय वाला मग स्टेशनरी ऑब्जेक्ट स्थिर ऑब्जेक्ट म्हणून ती एरर झाली इथे ही इज अ थ्री इयर्स चाइल्ड होल्ड हे चुकलेलं आहे हा कन्सेप्ट हा जो असतो हा सिंग्युलर फॉर्ममध्ये असतो कधी पण जर असा अंक आला असेल थ्री फोर फाईव्ह आणि पुढे जर असं नाऊन असेल तर या ठिकाणी थ्री इयर ओल्ड चाइल्ड सॉरी असा हा नाऊन असेल थ्री इयर ओल्ड चाईल्ड मग हे थ्री इयर ओल्ड चाईल्ड फोर इयर ओल्ड चाईल्ड मग ह्या ठिकाणी हे इयर पाहिजे इथे यस नको थ्री सॉरी फाईव्ह रुपीज नोट नाही फाईव्ह रुपी नोट म्हणजे हे अशा अंक येऊन जर असं आलं असेल इयर वगैरे काय रुपी तर इथला जो कन्सेप्ट असतो हा सिंगुलर असतो त्यानंतर द वेजेस ऑफ सीन आर डेथ हे परीक्षेला आलेलं आहे राज्यसेवेला मग इथे वेजेस ऑफ सीन इथे वेजेस दिसतोय पापाचं फळ काय तर मृत्यू तर इथे लक्षात घ्या या वेजेसचे दोन अर्थ होतात पहिला अर्थ होतो मजुरी म्हणजे काही काम वर्क आणि दुसरा अर्थ होतो परिणाम रिझल्ट जर ते परिणाम म्हणून वापरला असेल तर सिंग्युलर येतं आणि जर मजुरी ऍक्च्युअल रुपयामध्ये पैशामध्ये ज्याची गणना होईल ज्याला काउंट केलं जाईल तर ते प्ल्युरल असेल पण इथे हे पाप आहे या पापाचं फळ तुम्ही म्हणताय तर हे काही ही परिणाम आहे आणि म्हणून पापाचं फळ परिणाम कशात डेथमध्ये म्हणून हे ये सिंग्युलर येत असतं ता, अर्थात इज येत असतं तर ता। हे सुद्धा नाऊनचा भाग आहे तो सिंग्युलरही वापरला जातो प्लुरल वापरला जातो हे पहिले लक्षात घ्या तर अशा स्वरूपात याचा हा अपवादात्मक कन्सेप्ट आहे खरं तर वेजेस ही प्लुरल असते वेजेस म्हणजे मजुरी जे तुम्ही काम करता त्याच्या मोबदला आणि दुसरा आहे जर तो परिणाम म्हणून वापरला असेल तर परिणाम म्हणून हो सिंगुलर मग पापाचा परिणाम काय डेथ म्हणून तो सिंगुलर आला म्हणून याच उत्तर तिन्ही परत चुकले ए बी एबीसी आता प्रोनाऊनचा कन्सेप्ट इथं बघा अवर्स युवर्स तर असं जे आहे अवर्स युवर्स याला कुठल्याही पद्धतीचा ॲपास्टुपियस नसतो जसं हर्स अवर्स युवर्स याला कुठल्याही स्वरूपाचा ॲपास्टुपियस नसतो माझ्या पहिलं जे लेक्चर असणार याच्या पुढचं त्याच्यामध्ये ही पहिली कन्सेप्ट हीच घेतलेली आहे त्यात तुम्हाला ते समजून जाईल आणि म्हणून ही एरर आहे या ठिकाणी आणि दोन्ही या ठिकाणी चुकले म्हणून हा नायदर करेक्ट असं आपण म्हणू तर हे जे स्वरूप आहे एररचं ते एररचं स्वरूप केव्हा आपल्याला समजणार आता मी इथं जरी बोर्डवर मांडलं हे तुम्हाला केव्हा समजणार जेव्हा मी तो टॉपिक शिकवला त्या टॉपिकच्या एरर तुमच्या घेतल्या आणि मग आपण अशा प्रश्नांची प्रॅक्टिस केली तर हे तुम्हाला डोळ्याने सोडवता आली पाहिजे तरच त्या ठिकाणी शिकलं असं गृहित धरलं जाईल थोडक्यात काय हे अशा स्वरूपाचं एररचा कन्सेप्ट असतो आता दुसरी गोष्ट तुम्ही एरर सिस्टम शिकलात तर त्या ठिकाणी तुम्ही कुठलाही पेपर द्या राज्यसेवेचा द्या कंबाईनचा द्या स्टाफ सिलेक्शनचा सुद्धा द्या कारण त्याच बेसवर तो पेपर असतो इतर कुठलाही पेपर तुम्ही द्या तो पेपर आपल्याला सोडवता आला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं हे लँग्वेज आपण शिकलो असं गृहित होईल आता इथं जे जे मी मांडलंय हे फक्त एक एक्झाम्पल म्हणून मांडलंय हे मी शिकवलं नाही हा सेमिनारचं स्वरूप आहे कसे प्रश्न असतात कसं स्वरूप असतं हे मी मांडलंय याचा अर्थ हे तुम्हाला समजेलच असं नाही ते समजण्यासाठी ती कन्सेप्ट आपल्याला स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी शिकावं लागणार आहे असं याचं हे स्वरूप आहे आता मेन कॉन्सेप्ट कारण व्हिडिओ आणखी लांबतोय त्या ठिकाणी मी मेन स्वरूपावर येतो लक्षात घ्या माझ्या काही सूचना असतात पोरांना त्यातली पहिली सूचना की प्रत्येक लेक्चर हे महत्वाचं असतं त्यातल्या त्यात बेसिकचं लेक्चर अत्यंत महत्वाचं जे जे मी त्या ठिकाणी शिकवलेलं असणार आहे म्हणजे अगोदरचं लेक्चर बघितल्याशिवाय ले पुढचं लेक्चर बघूच नका सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट अगोदरचं लेक्चर बघितल्याशिवाय ले ते व्यवस्थित पुढचं लेक्चर बघूच नका आता याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की काय करायचं चार मेथडनं आपण जाणार चार मेथडनं जाणार म्हणजे काय तर हेही लक्षात घ्या बघा हाऊ टू लर्न कसं जाणार तर पहिलं तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ बघणार दुसरा पीडीएफ डी एफ फॉर्ममध्ये नोट्स पाठवलेली असणार ती तुम्ही बघायची हे दोन बघितल्यानंतर तिसरा पूर्ण टॉपिकवर क्वेश्चन्स पीडीएफ असेल हे तिसरा मग व्हिडिओ बघायचा पीडीएफ बघायची त्याच टॉपिकची हे दोन आलं क्वेश्चन सॉल्व करून बघायचे क्वेश्चन हे सॉल्व करायचे हे सॉल्व झाले त्यातले जर काही अडले तर त्या ठिकाणी चौथा पर्याय हा मी सांगितलेला आहे आपण वरती येऊन या वरती येऊन त्या ठिकाणी इथे आपण डिस्कस करणार आज क्वेश्चन मला प्रश्न विचारायचे मला प्रश्न विचारायचे वरती येऊन की हे कसं आहे आता हे प्रश्न शिकवलेले जे आहे त्याच्यावरच विचारायचे कारण जे शिकवलं नाही त्याच्यावर तुमचे प्रश्न रेडीच आहे ते मी शिकवल्यानंतर ते रिड्यूस होत चालणार तुमचे प्रश्न आणि म्हणून मग झूमवरती जो टॉपिक झाला त्यातला एखादा प्रश्न आला नाही तर मी या अगोदर सांगितलं की नव्याण्णव प्रश्न आणि एक प्रश्न तर तरीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी माझ्या इथे झूमवरती तुम्ही मला ते सांगू शकता आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे एवढ्या वेनं आपण जाणार आहे आणि या चार मेथडनं जाण्याचा उद्देश हेच आहे की ऑफलाईनचं अंडरस्टँडिंग आणि अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंगमध्ये तफावत जी आहे ती कमी करायची आहे आणि आपल्याला प्रॉपर ऑफलाईन टाईप समजलं पाहिजे हा त्याचा मागचा आपला उद्देश असणार आहे हे लक्षात घ्या नेक्स्ट सूचना अशी असते की मी काय शिकवतो काय नाही याच्याकडं बारकाईनं त्याकडं बघणं गरजेचं आहे आणि खरंच समजलं नाही तो, ना ना तो पॉईंट नोट करून घ्यायचा आहे की हे मला समजलं नाही आणि झूमवर येऊन त्या ठिकाणी तो पॉईंट मला सांगायचं आहे हे मी चार चार वेळेस सांगतोय कारण बॅच जॉईन करणं शेवटी ऑनलाइनचं कन्सेप्ट कसा आहे तो ऑनलाईनचा म्हणजे हा तिसरा डोळा त्या ठिकाणी असणार आहे प्रत्यक्ष डोळ्यासमोर नसणार आहे म्हणून जेव्हा जेव्हा मी प्रश्न विचारले तेव्हा तेव्हा तुम्ही कॅमेऱ्याच्या पलीकडून सुद्धा तुम्ही मला तो दुजोरा म्हणून ऑफलाईन सारखा दुजोरा देत राहायचा आणि दुसरी गोष्ट बेसिक लेक्चर पूर्ण समजल्याशिवाय ले नेक्स्ट लेक्चर वर जाण्यात अर्थ नाही कारण आपल्या लर्निंगचे दोन वेगवेगळे भाग असणारे एक बेसिक जे पहिले पाच ते सात दिवस ज्याला मी स्पेयर पार्ट्स म्हणतो तो एक भाग असणार आहे आणि दुसरा ग्रामरचा भाग ज्याच्याकडे आपण रेग्युलर टीचिंग करणार आहे ते तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये मी सांगितलेलंच असणार आहे तर ह्या दृष्टीनं आपण याकडे बघणार आहे आणि थोडक्यात दररोज आता ती पहा टेकडी आहे म्हणजे मी असं हे मांडलंय हे पहा हे टेकडी आहे आता खरं तर खूप सांगण्यासारखं त्या ठिकाणी आहे परंतु ती लेक्चरच्याच माध्यमातून आपण बोलणार आहे आणि रोज एक एक लेक्चर म्हणजे त्या टेकडीच्या दिशेनं आपल्याला जायचंय आपल्याला आप जिथं जायचंय तिथपर्यंत रोजचं हे एक लेक्चर असणार आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या असतील नियर अबाऊट दोन तासाचे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे लक्षात घ्या नियर अबाऊट दोन तासाचे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे म्हणजे काय एकदम दोन तासाचा नाही तर एक एक तासाचे ते व्हिडिओ नियर अबाऊट असणार आहे आणि दोन तासाचे किंवा कधी अडीच तासाचे व्हिडिओ मग ते तीन व्हिडिओ सुद्धा होऊ शकतात तिथं आपण टॉपिकनुसार किंवा तो पूर्ण टॉपिक टाकण्याचा प्रयत्न करणारे दररोज तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे एकदा चेक करा तर अशा स्वरूपाचं हे कन्सेप्ट आहे परत लक्षात घ्या ह्या चार गोष्टी पहिले व्हिडिओ बघणे पी डी एफ नोट्स वाचणे त्यानंतर पूर्ण टॉपिकवर मी क्वेश्चनची एक पी डी एफ तिसऱ्यांदा पाठवलेली असतील ती एक महत्त्वाची आहे आणि त्यात काही जर समजलं नाही तर आपण आठवड्याला एक दिवस झूम ॲपवर येणार आहे आणि डिस्कस करायचं आहे किंवा तुम्ही मला प्रश्न विचारायचे की आता हे यायचं कोणी हे पण महत्वाचं आहे ज्याला ते समजलेलं नाही किंवा ज्याला अडचण आहे त्यांनीच लोकांनी यायचं आहे मला प्रश्न विचारण्यासाठी की हे मला समजलं नाही सर मला सांगा तर दोन मिनटात त्या ठिकाणी मी तुम्हाला ते सांगू शकतो तर या चार सिस्टमनुसार या चार मेथडमधून आपण त्या ठिकाणी जाऊन जी खऱ्या अर्थानं तफावत आहे ऑफलाईनचं अंडरस्टँडिंग आणि ऑनलाईनचं अंडरस्टँडिंग ही तफावत आपल्याला कमी करता येईल हाच त्या ठिकाणी उद्देश असणार आहे मी परत सांगतो की माझा हट्ट असतो की मी बोर्डवरची जी गोष्ट शिकवतो हो ती समोरच्याला समजलीच पाहिजे हा हट्ट असतो मग त्या ठिकाणी ते, ते आणखी सोप्यात सोपं कसं करून देता येईल त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी विचार असतो तर बऱ्याच वेळेस काय होतं आपण टॉपिक हा शिकत असतो आणि आपण विचार करतो पुढचा तर त्यामुळे ते कन्फ्युजन तयार होतं मुळातच असं आहे की अजून जे मी शिकवलेलं नाही किंवा जो आपण भाग शिकलोच नाही त्याच्यावर प्रश्नच प्रश्न असणार आहे म्हणून विचार फक्त तोच करायचा जे शिकलो जे लर्न केलं लर, त्याचा विचार करायचा त्याचे प्रश्न सोडवायचे बाजूला करायचं पुढे जायचं असं करत करत शेवटपर्यंत यायचं आपोआप सगळं समजलेलं असणार आहे हे अत्यंत महत्वाचं आहे नाहीतर गणगन अवस्थेत आपण त्या ठिकाणी जात असतो तर अशा पद्धतीनं हा सेमिनार थोडक्यात तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि इथे तरीसुद्धा कसं वेळ अभावी कारण जास्त लेंदी व्हिडिओ त्या ठिकाणी होऊ नये म्हणून बऱ्याच गोष्टींना बाजूला केलेलं आहे आणि थोडक्यात थोडक्यात जे सांगता येईल मग मी टीचिंगच्या स्वरूपातून एक मेथड मांडली की किती सोपं आहे आयडेंटिफिकेशन ऑफ टेन्स किती आहे त्या ठिकाणी जर टॉपिक शिकलो तर हे एरर बाजूला काढणं त्यानंतर इंग्लिशचा एक आढावा कसा असतो हे पण बघणं गरजेचं आहे पेपरचं स्वरूप कसं असतं ते महत्त्वाचं आहे आपला ड्रॉबॅक्स काय हे महत्त्वाचं आहे आपल्या डोक्यात अडचणी काय ते पिक्चरच्या स्वरूपात मांडलंय ब्लँक होतंय स्पीड येत नाही त्यानंतर ना कन्सिडर करत चालतोय आणि त्या सगळ्याच गोष्टीवरती पाणी फिरतं हे एक ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सुरळीत झाल्या पाहिजे म्हणून प्रत्येक लेक्चर महत्त्वाचं असणार त्यातल्या त्यात बेसिक लेक्चर फार महत्त्वाचं असणार हे मी तुम्हाला सांगतो याच्यासोबत एक डेमो लेक्चर त्या ठिकाणी अपलोड झालेलं असणार आहे ते डेमो लेक्चर अर्थात बेसिकचं पहिलं लेक्चर असणार आहे त्या ठिकाणी ते तुम्ही बघायचं आणि कसं स्वरूप असतं या तीन माध्यमातनं जे मी अगोदर सांगितलं तीन म्हणजे कोणते की एक ओकेबलरी कन्सेप्ट ग्रामरचा टॉपिक टॉपिकनुसार आणि क्वेश्चन तर यामध्ये टॉपिक टॉपिक वाईज क्वेश्चन एरर आणि त्यानुसार क्वेश्चन ह्या तीन मेथडवरती जर आपण व्यवस्थित काम केलं तर कुठलाही प्रश्न पाहता क्षणी आपल्याला कळेल हा यातला प्रश्न आहे ही एरर यातली आहे हे समजणं होईल पण बऱ्याच वेळेस आपण काय करतो कुठलाही प्रश्न वाचला की जे मराठीतून करतो तो आपला ड्रॉबॅक आहे याचे नाव नाऊन नाम म्हणतो ॲडजेक्टिव्ह विशेषण म्हणतो हे ड्रॉबॅक आहे ते वेळोवेळी माझ्या लेक्चर्समधून त्याच्यावरती बोलणं होईल ते तुम्ही बघणे आणि अशा स्वरूपात ह्या से सेमिनारला मी इथंच थांबवतो सो आय स्टॉप हियर अँड थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग